सर्वांना नमस्ते. 2 दिवसापूर्वीच सर आले होते आणि अचानक माझ्या सर्व आठवणी, ज्यावेळेस आम्ही अभ्यास करत होतो त्यावेळेसच्या आठवणी जागा झाल्या. त्याच्यावरूनच सर म्हणे, बऱ्यापैकी PSI लोक आता क्वालिफाय झाले, तुम्ही सगळेच जवळपास क्वालिफाय झालेले मुलं आहात, सगळेच झालेले आहेत, तेवढ्या मुली पण. मुलींचं प्रमाण थोडं कमी आहे, मुलांचं प्रमाण बऱ्यापैकी मोठं आहे. म्हणजे अजूनही आता सरांनी सांगितलं की 15 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी अभ्यासाला सुरुवात केली होती, माझं जस्ट MCOM कम्प्लीट झालं होतं, 2003 ची गोष्ट आहे. MCOM झाल्यानंतर मला वाटलं की आता मी काय करावं. म्हणजे लोक म्हणतात की जे काही आपल्याला काही बनायचं असतं ते आपण लहानपणापासूनच विचार करायला पाहिजे आणि करायला पाहिजे, पण माझ्या बाबतीत तसं झालं नाही. काम करणं आणि अभ्यास करणं आणि काहीतरी एज्युकेशन करायचं आहे म्हणून फक्त एज्युकेशन करत होते मी. MCOM ज्यावेळेस झालं शेवटचं वर्ष, तेव्हा मला काहीतरी वाटलं, अरे आता MCOM तर कम्प्लीट होत आहे पण मी केलं काय, मी काय अचीव काय केलं. तेव्हा मला प्रश्न पडला, अरे काहीच नाही, फक्त आपण MCOM केलंय, बाकी काहीच नाही, ह्याचा उपयोग काय. तेव्हा सोबत एक मैत्रीण होती माझी, मोनाली घरटे नावाची, सर पण ओळखतात तिला. तिचे वडील DYSP होते त्यावेळेस आणि तिने ऑलरेडी पोलीस हे जे असतं ते लहानपणापासून सगळं पाहिलेलं होतं, पण मला पोलीसचा पीचाही गंध नव्हता. पोलीस म्हणतं की आपण घाबरतो, आताही आपण बरेचशी मुलं अजूनही घाबरतात. पोलीस म्हणलं की काहीतरी आगळं वेगळं असतं. युनिफॉर्म मध्ये जरी बघितलं की नको बाबा, त्या पोलिसाला काही बोलायला नको, काय भीती वाटते. साधा कॉन्स्टेबल असेल तरी आपल्याला भीती वाटते, तशीच माझी परिस्थिती होती. आम्ही सहज म्हणजे डिसाईड केलं की बाबा MPSC, म्हणजे MPSC फक्त माहिती होतं पण त्यामध्ये PSI असतं, STI असतं किंवा राज्यसेवा पण असतं हे मला काहीही माहिती नव्हतं. MPSC लॉंग फॉर्मही माहिती नव्हता, म्हणजे इतकी जे म्हणतात ना की शून्य, अशा प्रकारचं त्यावेळेसचे थॉट होते माझे. ती मैत्रीण म्हणे की चला आपण जाऊया काहीतरी क्लासेस लावूया, म्हणून आम्ही बरोबर दोघी मैत्रीण 2-3 दिवस रोज क्लासेस शोधत होतो की आपण MPSC करायचं करायचं काय, जिथे तिथे जावं तिथे फीस. आता 2015 पूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा ही जी फीज किंवा काय म्हणा की ते आवाक्यातलं नव्हतं. आणि अचानक तुम्ही नाव ऐकून असेल प्रकाश गायकवाड सर, आता ते सुद्धा DCPs आहे आणि ते माझ्या बॅचलर्स आहे, विशेष म्हणजे मी त्यांची विद्यार्थी आहे. तसेच ॲडिशनल SP घुगे साहेब पण आहे, श्याम घुगे, त्यांचं नाव ऐकलं असेल. आणि त्यांच्याच बरोबर एक राजू पाचरकर नावाचे होते की जे 1999 च्या बॅचमध्ये प्रथम आणि द्वितीय आलेले हे दोन्ही होते, राजू पाचरकर आणि प्रकाश गायकवाड. आणि ज्यावेळेस त्यांनी नुकताच नाशिकमध्ये जो क्लास सुरू केला होता तर मी म्हटलं चला आपणही MPSC करू, आम्ही त्यांच्याकडे गेलो वगैरे. आणि त्यावेळेसची फीस सुद्धा माझ्याकडे भरण्या इतपत पैसे नव्हते, म्हणलं हे कसं करावं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यावेळेस मी MR Shift करत होते. खरं तर माझं बॅकग्राऊंड हे कॉमर्स बॅकग्राऊंड आहे, पण तरी पण मी MR Shift करत होते. केवळ ड्यू टू पर्सनॅलिटी अँड कॉन्फिडन्स मी सदरचं काम करू शकत होते. आणि ज्यावेळेस त्यांच्याकडे गेलो तर पहिलाच दिवस मी सरांना बोलले की ज्यावेळेस ते राज्यसेवेचे क्लास होते मी बसले पहिला दिवस. आणि जो पहिला कृषी सब्जेक्ट असतो म्हणजे राज्यसेवेच्या याच्यामध्ये, आता मी त्या शहरातला आणि तेथेही अगदी अशिक्षित घरामधले, कृषीमधले ते रब्बी पिकं खरी पाणी ते त्याच्यानंतर ते दुबार पेरणी आणि काय काय ते शब्द माझ्या अगदी डोक्याच्या बाहेर जात होते. म्हटलं हे आपल्याला काही जमायचं नाही बाबा, हा अभ्यास कसा करणार आहे ते कृषीमधलं. म्हटलं माझ्या कोणी बापाच्या जन्मातही कोणाकडे शेती नाही काही नाही, म्हटलं आपण कुठून हे करायचं. मग मी ते सरांना म्हटलं मी काही हा राज्यसेवेचा क्लास करणार नाही. आणि मग ते मला म्हणाले
की थोड्या दिवसांतर आपण PSIच्या क्लासेस सुरू करणार आहोत. आणि लगभग 1999 नंतर जो स्कॅम झाला होता त्याच्यानंतरच पहिलीच ऍड निघाली होती डिसेंबर 2003 ला. ते म्हणे तुम्ही असं करा, आम्हाला फक्त 3 महिने द्या मॅडम, तुम्ही 3 महिने तुमचे जे काही कामधंदे आहे ना ते सोडून द्या, कारण की मी त्यावेळेस स्वतः कमवा स्वतः शिका ह्या प्रकारे माझी परिस्थिती होती. आणि ज्या वेळेस त्या क्लासला मी जेव्हा बसायला गेले, असंच तुमच्यासारखं जसं इथे आता एवढे सगळे पुरुष मंडळी तेवढीच असायची, आणि हार्डली मी किंवा एखादी मुलगी आली तर आली आणि मी त्या क्लासला जायचे. सुरुवातीला फार वेगळं वाटायचं. मी विचार करेल की माझं त्यावेळेसही मी MRship करत होते. मी MRship करतानाही सकाळी 8 वाजताच घरातनं औषधी जे आपले बॅग असतात, तुम्ही MRच्या बॅग बघितल्या असतील, ते बॅग भरायची आणि त्याच्यामध्येच ते आपल्या नोट्स नोटबुक्स वगैरे असायचं आणि ती बॅग घेऊन जायचं. 8 ते 10 पर्यंत तो क्लास चालायचा. जेवढं जे सांगणार ते लिहायचं, समजलं की नाही समजलं नंतरचा पाठ म्हणजे लिहून घ्यायचो. आणि जिथे जिथे डॉक्टरांकडे ज्यावेळेस कॉलला जायचो, जिथे तिथे वेटिंग असायचं, त्या वेटिंगमध्ये बसायची आणि त्या वेटिंगमध्ये ज्यापर्यंत माझा नंबर येतोय कॉलचा त्यापर्यंत मी ते जे क्लासमध्ये झालेलं ते वाचायची. मला थोडक्यात हे सांगायचा उद्देश असा आहे की आपलं कुठलंही आपण ज्यावेळेस काम घेतो आणि जर आपल्याकडे कमी वेळ असेल, आपल्याकडे कमी वेळ असेल, तर माणूस जास्त कॉन्सन्ट्रेटली एखादी गोष्ट साध्य करतो. तेच तुम्ही जर आता डिसाईड केला की नाही आता मला MPSC करायचंय आणि मी पहिला प्रयत्न फक्त करून बघेल, एक्झाम देऊन बघेल, हे असं करू नका. डिसाईड करायला पाहिजे की मला जेही करायचं आहे ते पहिल्या प्रयत्नातच करायचंय. माझंही हे डिसाईड करायचं कारण हेच होतं की मी ज्यावेळेस MR चा जॉबही जसं मी बोलले की त्या सरांनी मला सांगितलं होतं की तुम्ही तुमचा जे काही जॉब वगैरे करताय तो सोडून आम्हाला फक्त 3 महिन्याचा वेळ द्या, तुम्ही 3 महिन्यामध्ये डेफिनेटली तुम्ही पोस्ट काढू शकतात, असं त्या लोकांनी म्हणजे इतरांनी आपल्यावरती कॉन्फिडन्स दाखवला. आपल्याला सहवास सुद्धा चांगल्या लोकांचा मिळाला पाहिजे, आपल्याला जे नेहमी प्रेरित करतात, नेहमी आपल्याला काहीतरी सांगतात. एखादा व्यक्ती पॉझिटिव्हली आपल्याबद्दल सांगतो ते पॉझिटिव्हली घ्या, आपल्या मनामध्ये घेतलं की आपण अजून ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतो. तसंच माझ्या बाबतीत झालं. मी MR चा जॉब सोडला आणि मी लायब्ररीला जायला लागले. तिथेही माझा हाच राहिला, सकाळी 8 वाजेपासून रात्री 8 पर्यंत. मधला वेळेस जेवायचा, पण तू त्यावेळेस जो काही अभ्यास मेन झाला तर तो ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशन म्हणजे 10-15 लोक नव्हे, आपला ग्रुप हा नेहमी लिमिटेड मोजके लोकांचा. 4 ते 5 जण असेल ना, हार्डली 4 ते 5 जण एवढ्यांचाच ग्रुप बनवा. जास्त मोठ्या मध्ये गेला इथे फापट पसरा होतो, धडेही नाही धडतेही नाही. तर आपली आजूबाजूची जी संगत जे असायला पाहिजे की आपल्याला जे लोक पाहिजे कसा अभ्यास करतात, याचा अर्थ असा नाही की बाबा एखादा मागे राहिला म्हणून त्याला सोडून देणं असं मी बिलकुल म्हणत नाहीये. त्याच्याकडेही चांगल्या गोष्टी असतात. अभ्यास करताना एकमेकांना क्वेश्चनिंग करणं आणि आपण कसे बोलतो आहे, कशा प्रकारे आपल्याला बोलायचं आहे हे देखील तुट्या हे आपण एकमेकांच्या समजू शकतो आणि करू शकतो. तुम्ही ज्या अर्थी रिटर्न पास झालेला आहात, आता तुमची फिजिकल आणि इंटरव्ह्यू असेल बरोबर. फिजिकलची तयारी कोण लागलंय का, कोण कोण लागलं हात फर करा. नाही कमी हात येत आहे, म्हणजे बाकीचे लोक प्रॅक्टिस करत नाहीये. ह्या मुली करत नाहीये सुरुवातीच्या, फ्रेश मुली आहेत. ओके, आता मी प्लेयर होते, बास्केटबॉल प्लेयर होते, त्यामुळे मला गेमच्या बाबतीत किंवा रनिंग, मी रनर नव्हते पण प्लेयर होते, त्यामुळे फिजिकल करताना जे काही करायचं असतं ते मी फार आवडीने केलेलं आहे. आता तुमच्याकडे दोनच टार्गेट असं आहेत सध्या, एक तर आपली फिजिकल चांगली झाली पाहिजे आणि आपला इंटरव्ह्यू चांगला झाला पाहिजे.
मी आत्ताच दुपारी नुकतंच ऐकलं की पुढील ज्या 2020 च्या ज्या काही एक्झाम आहेत तर त्याच्यामध्ये रिटर्न अँड इंटरव्ह्यू ह्याचे मार्क कन्सिडर करून तुमची टॉपरची लिस्ट निघणार. पण आत्ताचा जो सुद्धा जुन्या सिलेबस आहे त्याच्यामध्ये तुमच्या रिटर्नचे मार्क्स, फिजिकल अँड इंटरव्ह्यू, म्हणजे या दोन्ही मेथडमध्ये तुम्ही जर बघितलं तर इंटरव्ह्यू हे अतिशय महत्वाचं आहेच. म्हणजे तुम्ही ज्यापर्यंत रिटर्न पास करत नाही त्यापर्यंत या गोष्टी येतच नाही. आता तुम्ही ऑलरेडी एक टप्पा पार केलेला आहे. आता तुम्हाला स्पेशली तुमच्या फिजिकलकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. फिजिकल करताना देखील काही आमच्या उत्साही मुली होत्या त्यावेळेस की ज्यांनी कधीच फिजिकल केलंच नाहीये आणि मग त्यांना अचानक बाबा रनिंग करायची आहे. मग एखादा स्पोर्ट टीचरकडे जातात ते आणि तो स्पोर्ट टीचर काय करतो कोणी सांगू शकेल? कोणाला अनुभव आहे का? तो स्पोर्ट्स टीचर काय करतो? सुरुवातीला तुमचं ते स्टॅमिना वाढवायचा विचार करतो, आधी फ्लेक्सिबिलिटी आहे की नाही त्याचा विचार करतो आणि त्याच्यातच तो जास्त वेळ घालवतो की तुमचा स्टॅमिना कसा वाढेल. किती वेळ नव्हे. तुम्हाला आता जी प्रॅक्टिस करायची आहे, तुमचं रनिंग आहे, काय इव्हेंट आहे तुमच्या आता सध्याच्या याच्यामध्ये? इव्हेंट हेच आहे, 800 मीटर शॉर्टपुट आहे तुमचा, लांब उडी आहे आणि पुलअप्स आहेत, बरोबर का? आणि मुलींचं आय थिंक लॉंग जम्प आहे तुमची पण. मग तुमचं काय काय आहे? ओके, तर मी ह्याच्यामधनं एवढं सांगेल की आता ह्या ज्या हे जे इव्हेंट आहे हे इव्हेंट तुमचे कसे चांगल्या रीतीने व्हायला पाहिजे त्यासाठी तुम्ही तयारी करायला पाहिजे. तुमचं रनिंग व्यवस्थित असेल तर तुम्ही टाइम मध्ये व्यवस्थित करतात. काही आता मी स्पोर्ट्स पर्सन पण राहिलेले आहे, बरीचशी मुलं असतीलही, खेळतही असतील, तर आपला कुठलंही इव्हेंट चालू करताना मोस्टली रनिंगच्या बाबतीत ज्यावेळेस तुम्ही रनिंग सुरू करतात तर आपला जो एक रिदम असतो ना तो रिदम जर शेवटपर्यंत मेंटेन केला आणि नेहमी आपलं जे टार्गेट असतं, आपली जी क्रॉस लाईन असते, स्टॉप लाईन असते, त्याच्या पुढेच टार्गेट ठेवायचं असतं रनिंग करताना, तर आपण बरोबर ती लाईन क्रॉस करून पडतो. बरेचसे लोक काय करतात की जी शेवटची लाईन आहे त्यालाच बघून पळत राहतात आणि जेव्हा हार्डली एक 8-10 स्टेप राहतात आपले आपण तेव्हा स्लो डाऊन होऊन जातो आणि त्यामुळे आपले त्या सेकंदावरनं मार्क जातात. तर ते आपल्याला बघायला पाहिजे की आपण नेहमी ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडला जातात तर बघतानाच तुम्ही बघायला पाहिजे. खरं तर तिथे बरेचशी मुलं वगैरे पण उभे असतात आणि जे फिजिकलची जे एक्झाम देणारे असतात त्यांचेही लोक असतात, तर आपण बघतानाच ते टार्गेट आजूबाजू बघून घ्यायला पाहिजे. सेम एज गोळाफेकच्या बाबतीतही बऱ्यापैकी आता त्याच्यातही सुधारणा झालेली आहे. या त्याच्यातही सुधारणा झालेली आहे की हाफ लाईनच्या मध्ये जरी पडला तरी पण ते जर वरच्या साईडला असेल तर चांगले मार्क दिले जातात. हे झालं माझं फिजिकलच्या बाबतीत. मी फिजिकलच्या बाबतीत सरांचं जसं म्हणणं आहे की ह्या विषयावरती न जाता आपल्या मुद्द्यावरती आपण यायला पाहिजे. ते फिजिकल ते 2 वर्षापासून करतात पण मी सांगते ना की ज्या वेळेस ती जी वेळ असते तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे रात्रीच्या वेळेस तुमचा आराम झालाच पाहिजे. बिलकुल टेन्शन घेऊ नका. त्याचा परिणाम फारच म्हणजे वेगळा होतो. म्हणजे मी हा माझ्या अनुभवावरनं सांगते आहे की माझ्या बरोबरच्या ज्या मुली होत्या त्या अभ्यास जे करायच्या त्यांचं फिजिकल आधी होतं आणि माझं नंतर होतं. तेव्हा त्यावेळेस त्यांनी पुण्याला फिजिकल दिलेलं आणि त्या आदल्या म्हणजे रात्री गेल्या आणि त्याच्यानंतर सकाळी पण त्यांना तिथलं काय कुठे वस्तू मिळते काय अगदी फ्रुट्स घेण्यापासून प्रॉब्लेम्स होता आणि अशा वेळेस या गोष्टी आपल्या फिजिकलवरती परिणाम करत असतात. त्यामुळे आपल्याला अगोदरच ग्राउंड माहिती असेल, आपल्याला काय सोबत ठेवायला पाहिजे हे जर माहिती असेल आणि आपलं शांतपणे चांगली झोप झालेली असेल तर आपली फिजिकल ही फार चांगल्या रीती होते. फिजिकल झाल्यानंतर आपल्या लगेच इंटरव्ह्यू घेतला जातं. आता मागील 2 ह्याच्यामध्ये म्हणजे मी बघितलेलं आहे की 1/2 तासच दिला जातो. तुमचं फिजिकल झालं 10 वाजेपर्यंत फिजिकल घेतलं जातं. आफ्टर दॅट त्याचा 1/2-1 पाऊण तासामध्ये 10:30 पहिला कॅन्डिडेट हा रेडी असावा लागतो. इथे मी बोर्डवरती बघितलं की बऱ्यापैकी सरांनी कशा प्रकारचं असायला पाहिजे एटिकेट्स आणि काय कशा प्रकारे असायला पाहिजे ते सरांनी बहुतेक ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे.
ड्रेसच्या बाबतीत ऑलरेडी सर आपण डिस्कस केलेलंच असणार आहे. सुरुवात आपली ज्यावेळेस इंटरव्ह्यूला आपल्याला बोलवलं जातं प्रत्येकाने एक फॉर्म भरलेला असतो, त्या फॉर्म मध्ये तुम्ही जे काय भरलेलं आहे तो समोरचा जे इंटरव्ह्यू घेणार आहे ते वाचतं आणि त्याप्रकारे खरं तर प्रश्नाला सुरुवात होते. काही इंटरेस्टिंग फॅक्ट असतील तुमच्या परफॉर्मामध्ये त्याच्यावरती आणखीन भर दिला जातो. बऱ्याचशा मुलं किंवा मुली ज्यावेळेस टेक्स्ट समोर येतात तर काहींमध्ये चांगला कॉन्फिडन्स दिसतो, काहींचा एकदम लो वाटतं. त्याच्यावरनंच ते इंटरव्ह्यू घेणारे जे असतात त्यांनाही कळतं आणि त्याप्रमाणे ते क्वेश्चन किंवा बोलतं कसं करायचं बोलतं केलं जातं. सरांनी काही मुद्दे दिलेले होते, एक एक सात एक क्वेश्चन्स. आता पोलीस प्रशासनासमोरील आव्हाने असा सरांनी हा विषय काढला. सध्याच्या परिस्थितीत तुम्ही पाहिलं असेल की मागील काही ह्याचे 1-1.5 वर्षापासून ज्या काही घटना घडलेल्या आहे पॉलिटिशियन अँड पोलिसिंग किंवा पोलिसिंगमध्ये आलेलं गुन्हेगारीकरण, एवढा खोलवरती तर विचारणार नाही मला तरी असं वाटतं आहे, परंतु तुम्हाला आयडिया असली पाहिजे की सध्या पोलीस प्रशासनासमोर अगदी म्हणजे पब्लिकशी चांगले संबंध करून पब्लिकला एक चांगल्या प्रकारचं ऍटमॉस्फिअर की पोलीस आणि जनता संबंध हे चांगले व्हायला पाहिजे. पोलिसांची भीती ऑलरेडी पूर्वीपेक्षाही कमी झालेलीच आहे नक्कीच, कारण की गेल्या 15 वर्षापासून पूर्वी लोक पोलीस स्टेशनला यायचं म्हटलं तर ते यायचे नाही. आता एनीबडी आणि मला तर असं वाटतंय की गावाची मंडळी ही जास्त सजग झालेली आहे शहरी भागापेक्षाही. गावाच्या लोकांना जेवढं पोलिसिंग, कारण की त्यांनी ते लहानपणापासूनच बघितलं असतं, त्यांच्या चांगल्या ओळखी पाळखी असतात, पण शहरी भागामध्ये तेवढं प्रमाण नसतं. पोलिसांच्या बाबतीत आव्हाने म्हणताना सध्या सायबरचा जमाना आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे. पोलीस मध्ये आपल्याला येताना की तुम्ही आता जे काही एज्युकेशन केलेलं आहे त्या एज्युकेशनचा आणि पोलिसांचा ह्याच्यामध्ये तुम्हाला कसा ताळमेळ बसवता आलं येणार हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सध्याची पिढी ही जास्त मोबाईल वापरणारी आहे, सगळं काम आजकाल मोबाईलवर चाललं आहे आणि कारे ह्या 2 वर्षाच्या कोरोनाच्या काळामुळे मोबाईल आणि म्हणजे आपण अभ्यास करणार असो आणि पब्लिक असो एनीबडी सगळे मोबाईलवर ते जास्त आलेले आहे. आणि मोबाईलमध्ये आला तर सोशल मीडिया आलाच, आणि सोशल मीडिया आला तर सोशल मीडियामध्ये चुकीचे ऍप्स आणि चुकीच्या ऍप्सद्वारे आपली माहिती जाणं आणि माहिती जाणं त्याच्यामधनं सायबर फ्रॉड सायबर थ्रेट ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. तुम्ही मागील काही पेपर जर वाचले असेल तर मुंबई सारख्या ह्याच्यामध्ये जवळपास कोविडच्या काळामध्ये मोर दॅन 1000 पेक्षा जास्त हे सायबर फ्रॉड झालेले आहे. बरेचसे लोक सध्या म्हणजे गव्हर्नमेंट जॉब बद्दल लोकांना पूर्वीपेक्षा तर म्हणजे चांगलंच आहे की आता गव्हर्नमेंट जॉब मध्ये यायला पाहिजे, पण काही अशी मंडळी आहे की स्वतःचा बिझनेस करावा आणि स्वतः काहीतरी करावा म्हणून सर्च करतात आणि एखादी कंपनीचा नंबर हा चुकीचा असतो आणि त्याच्यावरती क्लिक करून त्या चुकीच्या कंपनी बरोबर कॉन्टॅक्ट गेल्यामुळे आपला डाटाही चुकीचा जातो आणि त्याच्यावरनं पैशाची मागणी होते. अशा प्रकारचे फ्रॉड हे सुरू झालेले आहे. दुसरा महत्वाचा विषय जे आपल्याला म्हणावा लागेल की अजूनही कायद्याची जी अंमलबजावणी आपल्याला व्हायला पाहिजे सध्या तर ती पुरेशा प्रमाणावर होताना दिसत नाही. कायद्यांच्या बाबतीत म्हणजे असं म्हणणार मी, तुमच्याकडे ज्यावेळेस फिर्यादी येतो पोलीस स्टेशनमध्ये आणि तुम्ही तो काय सांगतो आहे आणि तुम्हाला कुठले सेक्शन अप्लाय करायला पाहिजे, जर चुकीचे सेक्शन अप्लाय केले जातात किंवा जे सेक्शन लागले पाहिजे ते लावले जात नाही आणि बऱ्याचदा ज्यावेळेस कोर्टात केस येते त्यावेळेस फिर्यादीचं म्हणणं असेल मी हे बोललोच नव्हतो मी तर हे म्हणालो होतो. त्यामुळे आत्ताची जी घडी आहे की आपल्याला कायद्याचं म्हणजे आपल्या ज्या काही आयपीसी सीआरपीसी आणि इंडियन इव्हिडन्स ऍक्ट की हे 3 महत्वाचे गाभा असलेले पोलिसांसाठी असलेले हे महत्वाचे कायदे आहेत
ह्याचं आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. हे जर नसेल, महत्वाचं आहे सीआरपीसी, ज्यापर्यंत तुम्हाला प्रोसिजर कळणारच नाही तुम्ही प्रोसिजर करूच शकणार नाही. बऱ्याचशा लोकांना तुम्ही बघितलं असेल की चुकीच्या प्रोसिजर वापरल्यामुळे आजकाल कोर्ट पोलिसांना देखील जिम्मेदार धरायला लागला आहे. त्यासाठी आपलं नॉलेज हे अपडेट असणं फार महत्वाचं गोष्ट आहे. मागील काही घटना जर आपण पाहिल्या की सध्या शेती विषय आहे, तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये हा विषय सुद्धा विचारणार. मेनली शेतीचे जे तीन कायदे आहे की ज्याचे नवीन जे केलेले आहे त्याबद्दल सगळ्यांचा विरोध आहे आणि त्याच्यावरनं बऱ्याचशा घटना आतापर्यंत घडलेल्या आहे. आता तुम्ही नुकतंच युपीमधलं लखीमपूरची पण घटना ऐकली असेल. त्या घटनेमुळे आज एवढ्या एवढ्या मोठ्या प्रकारात मोर्चे वगैरे, म्हणजे पूर्वीपेक्षा लोक ही जास्त सजग झालेली आहे. त्यांना आपले हक्क काय आहे, आपले अधिकार काय आहे कळायला लागलेलं आहे आणि आपल्या हक्क अधिकारासाठी कशा प्रकारे आपण शासनाच्या समोर जावे हे देखील बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. पण काही निवडक मुठभर लोकच ह्याचा वापर करतात, सरळ पब्लिक ह्याचा वापर करत नाही. सरांनी विचारलेलं आहे की प्रशासनाला उमेदवार कसा अपेक्षित आहे. ह्याच्यामधनं मला एखाद्यानी सांगावं की तुम्ही ऍज अ पोलीस खात्यात आलं आणि तुम्ही पोलीस खात्यासाठी का बरं लायक आहे, एखादा सांगू शकेल हातवर करा, त्यांनी सांगावं की मी कसा लायक आहे. मॅडम, मुलींमध्ये कोणी बोलणार का? तुम्ही जर आत्ताच उत्तर दिलं नाही तर तुम्ही तिथे पॅनलनी जर विचारलं तुम्हाला, अरे बाबा तू हे एज्युकेशन केलेलं आहे, तुला कसं वाटतं की तू ह्या पदाला योग्य आहे किंवा नाही आहे, असं विचारलं तर तुम्ही काय उत्तर देणार? कोणीच नाही बोलत. हे आपण इंटरॅक्शन केलं तरच आपण छान बोलू शकू. ओके, फॉर एक्झाम्पल कसल्या प्रकारचा दबाव आणि कशा प्रकारे तुम्ही हे करणार? मग तुम्हाला असं वाटतं का की पोलीस ठाण्यामध्ये अमीर मुलांचे म्हणजे येतात केसेस आणि कोणीतरी धमकी देतात म्हणून पोलीस काही कारवाई करत नाही? बरं, ठीक आहे. अजून कोण चांगलं सांगू शकेल? तुम्ही बोलत होता, बोला. हा, डिसिजन मेकिंग. ओके, पोलीस खात्यात काय फक्त डिसिजन मेकिंग किंवा आहे? बघा, प्रत्येक जण इथे ज्यावेळेस कामाला येतो, आता मला एक सांगा, मी एक साधा क्वेश्चन विचारते. केवळ पैसे कमवायचे म्हणून पोलीस खात्यात कोणाला यायचंय? अरे, हसायची गोष्ट नाही, सिरियस गोष्ट आहे. असं आहे का कोणी? असा विचार असेल तर सोडून द्या. सध्याची परिस्थिती ही बिलकुल नाहीये. सध्याची परिस्थिती असं आहे की पोलीस खात्याला अभ्यासू, पेशन्स, परिस्थिती समजून घेणारे, प्रामाणिक असणारे, कायद्याप्रमाणे चालणारे लोक पाहिजे. कायदा काय म्हणतो? ह्या ह्या सेक्शन प्रमाणे हे लिहिलेलं आहे.
कायदा म्हणजे कायदा हातात घेणे नव्हे. लॉ समजला, अरे बाबा ह्या व्यक्तीने असं असं याच्यामध्ये मर्डर झालाय, मर्डरचे सेक्शन लावला पाहिजे. पण कुठल्या परिस्थिती झालाय तो ऑलरेडी डिसाइडेड आहे का, कोल्ड मर्डर आहे का? आता त्यांनी मॅडमने बहुतेक शाहरुख खानच्या मुलाचं वगैरे तुम्ही ऐकलं असेल, समीर वानखेडेचं, त्यामुळे तुम्ही ते उदाहरण दिलं. तर तसं तसं नव्हे. ज्यावेळेस मी जर खात्यात आले तर मला ऑलरेडी एक खातीचं आकर्षण आहे, हे उत्तर असू शकतं. मी मला एक खातीचं आकर्षण आहे. लहानपणापासून मला गव्हर्नमेंट जॉबमध्ये जायचं होतं. गव्हर्नमेंटचा जॉब का? कारण की तुम्ही जे उत्तर देतात ना त्याच्यावरनच क्वेश्चन हे क्रिएट होत असतात. मग गव्हर्नमेंट जॉब का बरं? मग आजच्या घडीला गव्हर्नमेंट जॉब का बरं? इट्स अ स्टॅबिलिटी आहे त्या गव्हर्नमेंट जॉबला, त्याला डिग्निटी आहे, त्याला मान सन्मान आहे. आणि तुम्ही जर बघितलं की ज्यावेळेस एखादा तहसीलदार चालला आणि एखादा अधिकारी चालला पीआय, तहसीलदार कोणाला माहिती नसतो, पण युनिफॉर्मचा अधिकारी माहिती असतो. तो ऍटलिस्ट युनिफॉर्म आहे, अरे बाबा अधिकारी आहे, नाव तर नंतर. हा फरक आहे पोलीस खात्यामधला. आणि पोलीस खातं हे डिसिप्लिनरी खातं आहे. पोलीसमध्ये जी डिसिप्लिन असतं ते दुसऱ्या इतर कुठल्याही खात्यात नसतं. आणखी तुमचं जे ट्रेनिंग जे सुरू होतं ते अगदी पहाटे 5 वाजेपासूनच ट्रेनिंग सुरू होतं, त्यामुळे आपल्याला वेळेवर उठण्याची, वेळेवर चालण्याची, अगदी तुम्ही त्या परिसरात जरी फिरत असाल तरी तुम्हाला एकत्र पायात पाय घेऊन व्यवस्थित चालावं लागतं. आणि ह्याचं कारण असं, आणखी पोलीसमध्ये संघटना नावाची प्रकार नाहीये. पोलीसमध्ये केवळ तुम्ही एकत्र राहून एक चांगलं काम करणं हे अपेक्षित आहे. तुम्ही बघितलं असेल कोरोना काळामध्ये जे लोक प्रायव्हेट काम करत होते किंवा ज्यांना काहीही आश्वासन नव्हतं त्या लोकांना खरंच फार फायनान्शियली प्रॉब्लेम झालेले आहे, परंतु गव्हर्नमेंट जॉबचे त्या सगळ्या लोकांना फार प्रॉब्लेम नाही का, पण त्यांनी कामं पण तितकेच केलं आहे. म्हणजे आत्ता कुठेतरी जगाला म्हणा किंवा पब्लिकला म्हणा असं कळालं की गव्हर्नमेंटचे कर्मचारी अधिकाऱ्याशिवाय पर्याय नाही. कोरोनाच्या काळामध्ये पब्लिक येऊन काम करू शकत नव्हती, तर जे कोणी होता रस्त्यावरती तो कोण होता? पोलीसच दिसत होता. गव्हर्नमेंटचे इतरही अधिकारी होते, परंतु पोलीसला 24 तास तुम्हाला उभं राहावं लागतं. तुम्ही 24 तास ऑन ड्युटी असतात. आणि अशा प्रकारचा जॉब असल्यामुळे आपल्यामध्ये सतत कामाची एक चांगली सवय, ही कामाची सवय जर असेल आपल्यामध्ये तर आपल्या बरेचदा आपण म्हणतो की मुलांपाळांना वेळ देऊ शकत नाही पोलीस खात्यामध्ये, हे पण इतकंच बरोबर आहे. पण मी सरांना काल पण एक मी चर्चा केली होती की आपलं काम हे असं असायला पाहिजे, आपण पोलीस खात्यामध्ये एकदा आल्यानंतर कधी आपण एक्झिक्युटिव्ह करायला पाहिजे, कधी साईड ब्रँच करायला पाहिजे, परत एक्झिक्युटिव्ह, ह्यामुळे आपला एक तालमेल चांगला राहतो, आपण फॅमिलीला देखील वेळ देऊ शकतो. खरं तर 2 वर्षापासून मला बिलकुल वेळ नव्हता. मी आता कुठेतरी साईडच्या ब्रँचला आल्यामुळे मला कुठेतरी वेळ मिळाला आणि आज मी म्हणजे एवढं निवांत कुठेतरी बोलू शकत आहे, पण पूर्वी तसं नव्हतं. आणि आणखीन एक विशेष बाब मला असं वाटतं की पोलीस खात्यामध्ये आल्यानंतर आपण जे पब्लिकला जी मदत करतो ना, एखाद्या पब्लिकचं काम चांगलं झालं ना तर आपल्या मनाला फार मोठं एक समाधान लागतं. ते समाधान इतर जॉबमध्ये लागत नाही. कारण की तुमच्याकडे अगदी भिकारीतला भिकारी गरीब लेवलचा माणूस ते अगदी श्रीमंत लेवलचा कुठल्याही प्रकारचं पब्लिक तुमच्याकडे येतं, अगदी तो महिला असो का पुरुष असो की म्हातारा असो का म्हातारी असो, लहान मुलांचे केसेस देखील येतात. पण त्याच इतर विभागांमध्ये तसं नाहीये. आणि एखादा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला की तो आनंद होतो. अशा आपल्याला जर कितीतरी कामं केली तर एक आत्मिक समाधान लागतं. प्रत्येक गोष्ट ही पोलीस खात्यात म्हणजे पैशासाठी केली जात नाही, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला जर खात्यात द्यायचं आहे तर आता प्रामाणिक अधिकाऱ्यांची जास्त गरज आहे.
छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला कुणीही प्रलोभन दाखवतील, हे करतील. मॅडम तुम्ही आत्ता बोलल्या की कुणीतरी असं म्हणणं, असं काही नसतं. आणि कोणीही नोकरी घालवत नाही, आश्वस्त राहा. तुम्ही कायद्याप्रमाणे काम केलं आहे म्हणून, जसं त्यांनी सांगितलं की एखादा श्रीमंत बापाच्या मुलगा आहे आणि बाबा मी तुझी नोकरी घालवतो, बिलकुल घाबरायचं नाहीये. काहीही कुठली आपली नोकरी जात नाही. आणखी आपण काय कायद्याप्रमाणे काम केलं आहे, आपलं लिखाण चांगलं असेल, आपला अभ्यास चांगला असेल, आपण काय केलेलं असेल आणि आपण हे कायदेशीर केलेलं आहे की नाही हे आपल्याला माहीत असेल, तर आपल्याला कोणीही रोखू शकत नाही आणि आपण तितक्याच चांगल्या प्रकारे आपण काम करू शकतो. सरांनी तिसरा मुद्दा जो दिलेला होता की पोलीस आणि गुन्हेगार यांच्या संबंधाविषयी. आता मी ज्या फील्डमध्ये काम करते आहे त्या फील्डमध्ये मला गुन्हेगार असो की कॉमन पब्लिक असो की सरकारी असो, मला त्याचं काही नाही आहे. आपल्याला एखाद्या गुन्हेगारचा वापर कसा करून घ्यायचा, कुठे करून घ्यायचा, हे आपल्याला आलं पाहिजे. मी असं नाही म्हणत की लगेच गुन्हेगारांशी मैत्री करा. गुन्हेगार म्हणजे कोण असतो? एखाद्याला जे लहानपणापासून चांगलं वातावरण मिळालेलं नसतं, असा तो एखादा मुलगा असेल, एखादी मुलगी असेल. मुलांचंच प्रमाण जास्त आहे, मुलींचं हे कम्पॅरेटिव्हली कमी आहे महिलांचं प्रमाण गुन्हेगारीच्या ह्याच्यामध्ये. आणि तो त्यांचा दोष नसतो, त्यांना ती परिस्थितीनीच तसं केलेलं असतं. एखादा जन्मजात गुन्हेगार नसतो. तुम्हाला आम्हाला ज्या काही सोयी सुविधा मिळाल्या, आपण चांगल्या घरात जन्माला आलो, आपल्याला आपले आई वडील जरी कष्ट करत होते पण त्यांचे कष्ट आपल्याला दिसले आणि आपण त्याप्रमाणे चाललो, बाकीच्या मुलांना ते मिळतच असं नाही आहे. तो एखाद्या घटनेमुळे किंवा एखाद्या अशाच एखाद्या ह्याच्यामुळे तो गुन्हेगार झालेला असतो. तर एखादी व्यक्ती जरी गुन्हेगार आहे आणि ती गुन्हेगार व्यक्तीला आपल्याला कसं सुधरवता येतं ह्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहण्याची गरज आहे. आता जेव्हा हे असे मर्डर वगैरे सारखे गुन्हे आहेत तिथे सुधरत बसू नका. नाहीतर मॅडमने म्हटलं होतं की बाबा खून झालेला आहे त्यालाही सुधरा, असं नाहीये. त्यासाठी कोर्ट बसलेला आहे. कारण की आपल्याला न्याय द्यायचा नाहीये, न्याय देतं हे कोर्ट देतं. पोलिसांचं मेन काम काय आहे? सुरक्षा पुरवणं, पब्लिकला सिक्युरिटी फील करून देणं, कायदा सुव्यवस्था ठेवणं. कायदा सुव्यवस्था ठेवणं म्हणजेच काय? जनतेमध्ये आपल्या एरियामध्ये शांतता प्रस्थापित करणं. शांतता असायला पाहिजे. जिथे शांतता असेल तिथे विकास असतो. बरेचसे लोक म्हणतात की पोलिसांचा आणि विकासाचा काही संबंध नाही. खरं तर पोलीस आणि विकासाचाच संबंध आहे. जर औरंगाबाद सिटी आपण फॉर एक्झाम्पल घेऊया, औरंगाबाद सिटीमध्ये जर सगळीकडे शांतता असेल, फॉर एक्झाम्पल आपला MIDC एरिया आहे, ऑडिक सिटी आहे, आणि इथे जर गुंड प्रवृत्तीच नसेल आणि सगळे लोक चांगले आहे, इथे कोणाला दादागिरी नाही, बाहेरचा कामगार येऊनही कामगार काम करू शकतो आणि बाहेरच्या मोठ्या कंपन्या देखील येऊन काम करू शकतात आणि चांगलं शांतीचं वातावरण असेल, तर मोठ्या मोठ्या कंपन्या येतील. आणि मोठ्या मोठ्या कंपन्या आली की मोठा मोठा रोजगार उपलब्ध होईल. रोजगार उपलब्ध झाला की आपोआपच इथली भरभराट होणार. जे मी 2005 ज्यावेळेस औरंगाबादमध्ये आले होते आणि आत्ता 15 वर्ष, आता 2021 चालू आहे, फार मोठा फरक नाही झालेला. अजून नाव ऐकतोय शेंद्रा ऑरिक अँड हे, पण तुम्ही अजूनही आपली जी इथली परिस्थिती जर बघितली, म्हणजे आता ह्याला मी पॉलिटिक्सला काही मी मध्ये जात नाही आहे. मला थोडक्यात म्हणायचं होतं की आपल्या पोलिसांची जी भूमिका आहे ती अतिशय महत्वाची आहे. आपल्या पोलिसांचा जर दरारा असेल, आपल्या पोलिसांचा जर दरारा असेल, तर गुन्हेगारी जे गुन्हेगार लोक असतात ते लपूच्या पण गुन्हे करतील. परंतु तुमचा दरारा नसेल, तुम्ही गुन्हेगारांशी हात मिळवणी केलेली असेल, तर बिंदास करेल गुन्हा. याची माझी ओळख आहे, हा असा असा आहे, ह्याला काय मी हे केलं, होऊ शकतं ना असं. आणि त्यामुळे तो अजून गुन्हे करतील आणि मग तिथे कशी शांतता प्रस्थापित होणार? आपला दरारा कधी होणार? आपला दरारा रुबाब कधी होऊ शकतो? पहिला गुंता आपला हा आपला प्रामाणिकपणा. आपल्याकडे कोणी येऊ द्या, अगदी पॉलिटिकल व्यक्ती येऊ द्या की सामान्य व्यक्ती येऊ द्या, त्याच्या प्रॉब्लेम मी ऐकते आणि मी करते, मी त्याचे सॉल्व प्रॉब्लेम करू शकते, तेव्हाच आपल्याला कॉन्फिडन्स निर्माण होतो. अरे बाबा आता हा मोठा आला म्हणून ह्याला वेगळी ट्रीटमेंट, ह्याला वेगळी ट्रीटमेंट नाही. अशा प्रकारे तुम्हाला ही हे करता आलं पाहिजे, तुम्हाला माणसं ओळखता आलं पाहिजे. माणसं ओळखण्याची कला ही म्हणजे नुसतं अनुभव तर आपल्याला यायला वेळ लागतो, परंतु
आतापासून आपण, तुम्ही आता ग्रॅज्युएशन झालेलं आहे, आपल्याला कळतं, लहान मुलगा असतो, लहान मुलाला पण कळतं, एखादा लहान मुलगा दोन घरी जातो, इथे शेजारच्या घरी जातो आणि इथल्याही घरी जातो, परंतु ज्या घरामध्ये त्याला प्रेमाने बोलवलं जातंय, हे केलं जातंय, तो जातो तिथे बरोबर, पण एखाद्या घरी एखादी बाई किंवा एखादा मुलगा, एखादी बाई हे चुकीचं हे असेल तर ते जाणार नाही तिथे, त्याला बघितलं तरी बरं वाटत नाही, त्याला एक्सप्रेशन म्हणजे लहान मुलाला कळतंय, तर हे आपल्याला कळतं आलं पाहिजे की चांगला कोण वाईट कोण, आणि ह्याच्या बरोबर आपण गुन्हेगार, हा गुन्हेगार आहे का, चांगला व्यक्ती आहे का, हा उपयोगाचा व्यक्ती आहे, की ह्याला सुधारता येण्यासारखी परिस्थिती आहे का, हे आपल्याला शोधता आलं पाहिजे असं मी म्हणेन. पोलीस जनता संवादामध्ये मी ऑलरेडीच म्हणाले, आता बघा आता आजचा सध्याच्या ह्याच्यामध्ये नवीन गेल्या काही वर्षापासून विषय आलेला आहे कम्युनिटी पोलिसिंग. कम्युनिटी पोलिसिंग हा अशा एक प्रकारचा विषय आहे की आपल्याला कम्युनिटीमध्ये जायचं आणि कम्युनिटीमध्ये लोकांना काय प्रॉब्लेम आहे. औरंगाबादमध्ये ते माननीय चिरंजीव प्रसाद सर होते, त्यांनी एक म्हणजे मला इथे काम फार एवढं माहिती नव्हतं, पण इथे आल्यावरती फार चांगलं वाटलं ते काम बघताना, की अगदी पोलीस आपण आहोत आणि आपण एखादा एरिया घ्यायला पाहिजे, आता तो एरिया एकदम स्लम असेल किंवा काहीतरी असेल, जसं कोरोनाच्या काळामध्ये एखादा स्लम एरिया घेतला, काही लोक इथे तुम्ही बघितलं असेल की क्रांती चौक आहे किंवा असं फूड वाटप करत होते, पण ते कोणाला करत होते, एनीबडी, गरज आहे का त्याला, सगळ्यांना गरज नाहीये. अशा ठिकाणी जा की जिथे स्लम एरिया आहे, जिथे तुम गुन्हेगार उत्पन्न होऊ शकतात, त्या लोकांना खाण्यापिण्याची वांदे आहे, त्याला कशी मदत करता येणार, लोक द्यायला भरपूर बसलेले आहे. चांगल्या लोकांशी आपली ओळख असायला पाहिजे, चांगल्या बिझनेसमॅनशी ओळख असायला पाहिजे, की ज्याच्याने पब्लिक, ज्याच्याने पब्लिकचं भलं होणार, त्याच्यामध्ये अगदी त्यांची लहान मुलं आहे, बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेम असतं किंवा त्यांच्या शिकवण्या आहे किंवा त्यांना नोकऱ्या नाही आहे, बरेचसे लोक धुणीभांडी करतात, मग त्या धुणाभांड्यावाल्या बाईंनाही एखादा रोजगार उपलब्ध करून देता येईल का, आपल्या पदाचा फायदा करून घेता येईल का आपल्याला. आपलं पोलिसिंग असं पाहिजे की आपण ज्यावेळेस आपली कुठे पोस्टिंग झाली तर आपण असे एरिया निवडले पाहिजे की जिथे आपल्या शब्दामुळे की आपलं काम इतकं म्हणजे चांगलं असायला पाहिजे की बाबा हा माझा अमुक तमुक हे चार लोक आहे, हे ओळखीचे आहेत आणि ह्या ह्या एरियाचे आहे, पण मी यांची हमी देऊ शकते की ह्या लोकांना तुम्ही काम दिलं ना की हे चांगलं काम करतील. अशा प्रकारे आपण पब्लिकमध्ये मिसळायला पाहिजे, म्हणजे ज्यावेळेस खालच्या वर्गाला म्हणजे स्पेशली जो गरीब वर्ग आहे की आपले जे गुन्हेगारी जी वृत्ती आहे म्हणजे इथे जास्त असते, ह्या म्हणजे ज्यांच्याकडे प्रॉब्लेम्स असतात, ज्यांना खायचे प्यायचे वांदे असतात की ज्यांना नोकऱ्या नसतात, तिथे गुन्हेगारी वृत्तीकडे वळणारे लोक जास्त असतात. व्हाईट कॉलरही आहे, व्हाईट कॉलरही क्राईम आहे, तो पण तितक्याच प्रमाणात आहे. मी तर म्हणेल की त्या गुन्हेगारी वृत्तीपेक्षा व्हाईट कॉलरचे जे गुन्हेगारी वृत्ती आहे ती जास्त प्रमाणात आहे. पोलीस व मानवी हक्क, आता पोलीस व मानवी हक्काच्या बाबतीत आपण जर म्हटलं की आता सरांनी आणखीन त्याच्यामध्येच विषय दिलेला होता एन्काउंटर अँड थर्ड डिग्री टॉर्चर वगैरे. खरं तर बऱ्याच वर्षापासून जे मानवी हक्क आयोग, खरं तर आपल्या भारताने आणि स्पेशली म्हणजे आपलं आपण काय अडॉप्ट केलेलं आहे, ज्यांनी लॉ केलेला असेल त्याला माहिती आहे की आपण अशा प्रकारे अडॉप्ट केलेलं आहे की आपल्याला आपण जे आपलं संविधान आहे, आपल्याला जे दिलेलं आहे 14 ते 32 पर्यंतचे जे नियम हे दिलेलं आहे कलम, त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे की आपल्याला जगण्याचा अधिकार आहे, आपल्याला कुठेही बिझनेस करण्याचा अधिकार आहे, राईट टू आपल्याला सगळे राईट्स आहे, आणि त्या राईटची कोणी पायमल्ली करता कामा नये, चांगल्या प्रकारे जगण्याचा अधिकार आहे, मी मोकळं स्वच्छंदी राहण्याचा मला अधिकार आहे, हे सगळं आपल्याला घटनेने दिलेले अधिकार आहे आणि त्या अधिकारांना कोणी बाधा करू शकत नाहीये, आणि त्या अधिकारांचं जर कोणी उल्लंघन केलं मग तो त्याने ब्रीच ऑफ लॉ केला आणि मग आपण ते गुन्हे प्रकार आपण गुन्हे दाखल करतो. तसंच मानवी हक्क आयोगाचंही तसंच म्हणणं आहे, एखादा आरोपी तुम्ही पकडला लगेच त्याला तो आरोपी म्हणून ट्रीट करू नका असं म्हणत ते, आणि ते बरोबर आहे ना की तुम्हाला तुम्ही अजून तर इन्व्हेस्टिगेशन करा, तुमचं काम काय आहे इन्व्हेस्टिगेशन करणं, इन्व्हेस्टिगेशन करणार म्हणजे त्याला दोन फटके मारले लाफे मारले आणि तो लगेच खरं बोलला, दॅट इज इन्व्हेस्टिगेशन का? नाही.
फटके मारणं आणि हे करणं ते इन्व्हेस्टिगेशन नाहीये. आता इन्व्हेस्टिगेशनचे प्रकार सगळे बदललेले आहे, ऍक्च्युली पूर्वीपासूनच आहे. इम्प्लिमेंटेशन ते आता व्हायला लागलेले आहे. काही प्रमाणात जिथे होत नाही तिथेच मानवी हक्क आयोग पुढे येतं. बऱ्याचदा आपल्याला पोलिसांना आम्हाला काम करताना प्रॉब्लेम्स येतात, पण अशा वेळेस इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आपल्या समोर येतो. इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही तुम्ही परिस्थितीजन्य पुरावे बघा, तथ्य काय आहे ते बघा, मोटिव्ह काय आहे ते बघा, इंटेन्शन काय आहे ते बघा. एखाद्याने इंटेन्शनली काहीतरी मोटिव्ह ठेवून काहीतरी केलेलं आहे की नाही हे तुम्हाला सिद्ध करायचंय. आणि ते जर सिद्ध करायचं असेल त्यासाठी एखादी घटना गेल्यानंतर घटना झाल्यानंतर आपण तिथे गेला पाहिजे, त्याची बॅक हिस्ट्री बघायला पाहिजे, त्याच्या आजूबाजूचा फॅक्ट काय आहे ते बघायला पाहिजे. सध्या तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक एरियामध्ये सीसीटीव्ही फुटेज आलेले आहे, मोबाईल लोकेशन आलेले आहे. काही आरोपी तर इतके हे झालेले आहे की ते मोबाईलचा वापर देखील आता करत नाही गुन्हे करताना. मग अशा वेळेस त्यांनी मोबाईलचा वापर नाही केला, परंतु तो कसा कसा आलेला, कुठून कुठून आलेला हे तर आपल्याला बघता येतं. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल टोल प्लाझा झालेला आहे, बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही आहे, बऱ्याच ठिकाणी त्याने आत्ता जरी फोन वापरलेला नव्हता पण अगोदर वापरलेला असेल, त्यावेळेस काय त्याचे भाष्य आहे, तो कोणाशी बोलतोय, ह्या सगळ्या सध्या ज्या मॉडर्न टेक्निक्स आहेत आपल्याला ह्या टेक्निक्सचा वापर करून त्याच्या अगोदरचं वर्तन काय होतं आणि आत्ताचं वर्तन काय आहे. फॉर एक्झाम्पल, आता एखादा मुलगा आहे तुमच्या एरियामध्ये आणि अचानक हा मुलगा तुम्ही त्याला बघत असेल गेल्या 12-13 वर्षापासून हा एकदम साधा सुद्धा राहतो आहे, त्याचे साधेच कपडे आहे, मोटरसायकल नाहीये, काहीच नाहीये, आणि तुम्हाला अचानक दिसायला लागतं अरे आता नवीन नवीन कपडे घालायला लागला, हा नवीन मोटरसायकल त्याच्याकडे आली. अचानक तर नाही होऊ शकत ना, असं स्टेप बाय स्टेप होतं. तर आपल्याला थॉट्स करायला लागायला पाहिजेत की अरे बाबा ह्यांनी कुठेतरी शॉर्टकट मेथड शोधली आहे. म्हणूनच मी म्हणाले की अगोदरचे वर्तन नंतरचे वर्तन. म्हणजे तुम्ही सध्याच्या घडीला पाहिलं असेल की औरंगाबाद सारख्या ठिकाणी आहे किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोटरसायकलचे गुन्हे आहे किंवा चेन स्नॅचिंगचे गुन्हे आहे, हे तुम्ही बघितलं असेल की ते एकदम गाड्याही अशाच प्रकारच्या आहे. आता तुम्ही विचार करा, एवढी 50-60 हजार, आता तर 1 लाखाची गाडी आहे, टू मोटर बाईक, 1 लाखाची मोटर बाईक घेतो पण त्याच्यासाठी 200-300 रुपयाचं साधं मॉडर्न टेक्निकचा कुलूप सुद्धा घेत नाही आपण. म्हणजे आपणच एक प्रकारे गुन्हेगारीला हे करतो, आमंत्रण देतो. थोडक्यात मला सांगायचं हे होतं की मानवी हक्क आयोग आणि पोलीस, मग तुम्ही आजकाल कोणालाही अशा प्रकारे थर्ड डिग्री ही कन्सेप्टच नाहीये लॉ मध्ये, एन्काउंटरला सुद्धा लॉ मध्ये थरा नाहीये. एन्काउंटर काय आहे? एन्काउंटर इज जस्ट एक्स्ट्रा ज्युडिशियल मर्डर, बाकी काही नाहीये. जे कायद्याचं आहे की जे न्यायालयाने ठरवायचं आहे की याला फाशी द्यायची की नाही, ह्याला शिक्षा द्यायची की नाही, हे लॉचं काम आहे, पोलिसांचं काम नाहीये. तुम्ही बघितलं असेल जेव्हाही काही एन्काउंटर, आता आत्ताच्या घडीला नाहीये, एखादं तुम्हाला ऐकूयला मध्ये हैदराबादच्या प्रकरणामध्ये तुम्ही ऐकलं असेल, मध्ये युपीमध्ये ऐकलं असेल, पूर्वीच्या काळी म्हणजे 2000च्या काळी, 1990च्या साली मुंबईमध्येच पहिला एन्काउंटर झाला आणि तेव्हापासून जी सुरुवात झाली, म्हणजे जवळपास एकमेकांच्या गँग संपवण्यासाठीचे ते एन्काउंटर सगळे प्रकार सुरू होते आणि त्याला कायद्याने कुणीही मान्यता दिलेली नाहीये. अशा अधिकाऱ्यांचे एन्क्वायरीज लागलेले आहेत, काही लोकांना म्हणजे शिक्षाही झालेल्या आहेत. तुम्ही बघितलं असेल आत्ताच त्याच्यामधलंच, मी ऍक्च्युली पोलिसामधला जरी आहे तर मी हा विषय काढायला नको आहे. तुम्ही बघितलं असेल म्हणजे काय कुख्यात नामच प्रसिद्ध झालं, ही वॉज ऑल्सो एन्काउंटर स्पेशलिस्ट सचिन वझे. म्हणजे एकेकाळचे एन्काउंटर स्पेशलिस्ट, त्यावेळेस त्यांनी 61 एन्काउंटर केलेले होते त्यांनी, आणि लगेच आत्ताच्या ह्या घडीमध्ये असे जे प्रकार झालेले आहे, तर आपण काही खात्यामध्ये एन्काउंटर करायला आलो किंवा असं नाहीये. आपल्याला आपला जॉब टिकवायचा आहे, आपल्याला आपलं कायद्याचं नॉलेज असायला पाहिजे आणि कायद्यामध्ये गुन्ह्याचा तपास कसा बसवायचा आहे, आपला कशा प्रकारचे आपले जबाब घ्यायला पाहिजे, आपण कशा प्रकारे एव्हिडन्स गोळा करायला पाहिजे, हे असायला पाहिजे ना की इथे थर्ड डिग्री
त्याला थर्ड डिग्री तुम्ही करणार, काही उपयोग होणार नाही, एखादा मरेल आणि जाणार तुम्ही, तुमची नोकरी जाणार आणि तुम्ही घरी बसणार आणि कायमचं सगळ्या नोकरीमधनं हात धुवून बसणार. आणि खरं तर ह्यासारख्या ज्या ज्या काही यंत्रणा आहेत खरं तर त्या चांगल्यासाठी आहे, आपण त्यांनाही नाव ठेवून उपयोग नाही. कधीतरी मानवी हक्क आयोग आहे आणि म्हणूनच सगळ्यांच्या हक्काचं संरक्षण ही त्यांची मेन हे आहे, लोकांचं हक्काचं संरक्षण करणं. तुम्ही पोलीस खात्यात, आता मी एवढं सगळंच डिटेल आता सांगणार नाही, तुम्ही पोलीस खात्यात आलं की तुम्हाला आपोआप हळूहळू आतलं अजून काय ज्या गोष्टी असतात कशाप्रकारे काम करायचं असतात त्यासाठी स्पेशली एक वर्षाचं ट्रेनिंग असतं. ते ट्रेनिंगच्या वेळेस तुम्हाला कळेलच, तुमचे बऱ्यापैकी तेव्हाचे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. इंटरव्ह्यूच्या हिशोबाने मी एवढंच म्हणेल, तुमचा बायोडेटा हा चांगला असायला पाहिजे. तुमचं म्हणजे अगदी तुमचं गावाचं नाव काय आहे, तर गावाच्या नावावरनं देखील आपले काही क्वेश्चन उपस्थित राहू शकतात. तुमचं नाव आहे काय आहे, आडनाव काय आहे, ह्याच्यावरनं काही क्वेश्चन उभे राहू शकतात. तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड जे आहे, आता मी दोन्ही पॅनलमध्ये राहिलेलं आहे तर त्यावेळेचा जो माझा अनुभव आहे की माझ्याबरोबर एमपीएससीचे देखील अधिकारी सोबत असतात, त्यांचं जे एज्युकेशन आणि आपलं एज्युकेशन याच्यामध्ये दोन्हींच्या याच्यामध्ये फरक आहे. त्यांचं सायंटिफिकली एज्युकेशन हे जास्त महत्वाचं असतं आणि त्या दृष्टीनेच ते क्वेश्चन विचारत असतात. तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर विचारल्यानंतर त्याचं उत्तर कसं द्यायचं आहे तुम्ही ठरवा. तुम्हाला जर असा एखादा विचार तुमच्या तुमच्या बायोडेटामधला किंवा तुमच्यामधला असा एखादा पॉईंट धरून ठेवा की तुम्हाला त्याच्यावरती पूर्ण इंटरव्ह्यू ओढता येईल, असा एखादा पॉईंट आपल्यामध्ये तो शोधून ठेवायला पाहिजे की बाबा मी हा विषय काढेल तर हा इंटरव्ह्यू माझा पूर्ण त्याप्रमाणे जाणार. माझा ज्यावेळेस इंटरव्ह्यू झाला होता तर त्यावेळेच मला जसं आठवत आहे की आपण तुम्ही आता पोलीस डिपार्टमेंटच्या साहजिकच तुम्हाला पोलिसाबद्दल एखादा क्वेश्चन ते तुमच्याकडनं एक्सपेक्ट करणार नाही की बाबा ह्या हा सेक्शन म्हणजे काय तो सेक्शन काय, पण नॉमिनल सेक्शन सगळ्यांना माहिती असतात, 302 म्हणा किंवा 379 म्हणा, हे सेक्शन तुम्हाला थोडेफार जे कॉमन आहे. पण इंटरव्ह्यू न इंटरव्ह्यू घेणाऱ्याला हे काही एक्सपेक्ट नाहीये की तुम्ही फार लॉ मध्ये एक्सपर्ट असावं. कोणाला जेवढे सेक्शन स्मार्ट नसतात, तुम्हाला केवळ हे तुमच्याबद्दल जी माहिती आहे ती डिटेल्स माहिती तुम्हाला असायला पाहिजे. तुमच्या नावावरनं काय अर्थ होतो आहे, तुमच्या नावावरनं कुठे काही गाव आहे का काय आहे हे असायला पाहिजे. चुकूनही आपली ओळख जिथे दिली जाणार अशा प्रकारचं वक्तव्य करू नये. बऱ्याचदा आता माझा मागचा तो अनुभव एक आहे की एक मुलगी होती ती आदिवासी समाजाची होती, तिने लगेच सांगून टाकलं की मी आदिवासी समाजातली पहिली मुलगी आहे. आता हा इंटरव्ह्यू आम्ही काही हा प्रश्न विचारला नव्हता. मग अशा वेळेस काय होतं की बाबा आपण आपलं हे अशा प्रकारचं बॅकग्राऊंड टाकून इंटरव्ह्यू देणं घेणाऱ्याला आपण एक प्रकारे हे करतोय की बाबा मी मला आपुलकी आपण निर्माण करतो एक प्रकार, काय म्हणतात आपुलकी नाही काय म्हणतात सहानुभूती. तर हे असंही होता कामा नये, आपण बोलताना पूर्ण कॉन्फिडन्सली आपल्याला बोलता आलं पाहिजे. बऱ्याचदा मुलं असं विचार करतात, त्यांना एखादा क्वेश्चन विचारला तो आला नाही तर ते असं काहीतरी हे करतात, नाही येत ना. सांगायला पाहिजे की सर सॉरी मला याचं उत्तर माहीत नाहीये, मग ते दुसऱ्या क्वेश्चनकडे वळतात. आणि एखादा विषय तुम्हाला ओढायचा असेल त्यांना तर एखादा विषय पक्का करा. तुमचे स्पेशली जे दोन सब्जेक्ट असतात बऱ्याचशा लोकांचे, आपल्या ग्रॅज्युएशनमध्ये जो स्पेशल सब्जेक्ट असतात त्या सब्जेक्टच्या ऍटलीस्ट ज्या कॉमन बेसिक कन्सेप्ट असतात त्या क्लिअर ठेवा. बऱ्याचदा मराठवाड्याचा माझा जो अनुभव आहे, इंजिनियर झालेले मुलं आणि इंजिनिअरिंगमधल्या कन्सेप्ट विचारला तर काहीच माहिती नसतं, मग काय नुसते कॉप्या घेऊन पास झालेत. तर झाले असतील कधी कोणीतरी, पण आता ते विसरा. 10वीमध्ये आता आपल्याला अभ्यास जो करायचा आहे तो रिअलमध्ये अभ्यास करायचा आहे. सॉरी मी हे जे हे बोलले तर कोणातरी वाईटही वाटेल की मॅडम हे काय बोलताय, पण फॅक्ट आहे. या इंटरव्ह्यू मध्ये पाठांतर चालत नाही, तुम्ही किती हजर जबाबीपणे उत्तर देतात त्याच्यावरती आहे. अशाच एका मुलीचं आता मला तिचं नाव आठवत नाहीये, यवतमाळची का कुठेतरी होती, पण इतका सुंदर इंटरव्ह्यू दिला, तिला जस्ट विचारलं तिचा बोलण्यामध्ये जी लय होती, तिने काही वाक्यामध्ये कवितांचे कडवे गायले तिथे,
आणि ते एमपीएससीच्या यांना आवडलं सदस्याला, म्हणे म्हण कविता, आणि इतकं सुंदर म्हटली. आणि ती तिची दुसऱ्यांची नव्हती, तिची स्वतःची होती आणि तिचे त्याच्यामध्ये शब्द होते आणि ते खरंच अप्रिशिएबल होतं की. आणि शिवाय ती लग्न झालेली मुलगी होती, पण असं कुठल्याही अँगलने आणि खेड्या गावातली, नवरा काहीही शिकलेला नव्हता हे ऐकून तर, म्हणजे खेडेगावातली मुलगी आणि एवढं तिचं म्हणजे नॉलेज की गावात राहून तिने तयारी केलेली, म्हणजे इंटरव्ह्यूसाठी तुमचं जे नॉलेज जे आहे की तुमचा अभ्यासाच्या बाबतीत तुमच्याबद्दलचं, तुम्हाला कधीतरी हेही विचारू शकतात बाबा तुमचे ड्रॉबॅक काय आहे, तुमच्यातला पॉझिटिव्ह गुण काय आहे, हेही तुम्हाला सांगता आला पाहिजे. माझ्यामध्ये पॉझिटिव्ह हे आहे, माझ्यामध्ये निगेटिव्ह ह्या गोष्टी आहे, तुम्हाला ते विचारू शकतात. मग निगेटिव्ह आहे तर तुम्ही त्यासाठी काय करताय, ते देखील तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तुम्हाला एखादं उदाहरण देऊ शकतात. आता मी मला जसं एक आठवत आहे हसण्याचा प्रकार आहे. आता मी ज्या कॅबिन मध्ये आम्ही बसलो होतो तिथे एक जो कप्पा असतो, कबड्डीचा प्लेयर होता तो, तर त्याला म्हटलं तुला पीएसआयला कशासाठी यायचंय, तर तो म्हणे की माझं रनिंग वगैरे फार चांगलं आहे, असं आहे तसं आहे, एकदम पटकन पळू शकतो. मी त्याला म्हटलं उठ आणि पळ, त्याच्यावरती चढ म्हटलं. खर तर हे असं इंटरव्ह्यूज असतात, पण आय जस्ट की तो एवढा उत्साही कार्यकर्ता होता, तो विदिन अ सेकंड त्या ह्याच्यावरती बसला की त्याच्यावरती जाऊन. म्हणजे इंटरव्ह्यू जे म्हणतात ना की असं काय कुणीही असं फिक्स जे आहे हे असं प्रकारचं केलेलं नाहीये, असे फार म्हणजे एक्सपर्टाईज जे लोक आहे असं नाहीये, की तुम्ही तुमचा बायोडेटा जो समोर ठेवलेला आहे त्याच्यावरूनच तुम्हाला क्वेश्चनिंग विचारले जातात. त्यामुळे तुम्ही तुमचा सब्जेक्टचा एक छान थोरोली अभ्यास करायला पाहिजे, तुमच्या स्वतःबद्दल चांगला एक अभ्यास करायला पाहिजे, तुम्ही जी काही लँग्वेज बोलता आहे त्या तुमच्या बरोबर असायला पाहिजे. पीएसआयच्या काही मुलांनी अक्षरशः छान इंटरव्ह्यू दिले, इंग्लिशमध्ये फुल इंटरव्ह्यू दिले. जर तुमच्यामध्ये खरंच चांगला कॉन्फिडन्स असेल इंग्लिशमध्ये द्या इंटरव्ह्यू, आणि त्याच्याने खरोखर चांगलं इम्प्रेशन पडतं. आणि अशा लोकांची, एज्युकेटेड मुलांची अजून जास्त गरज आहे. तुम्ही नुसतं फिजिकलमध्ये आहे मार्क ठीक आहे, कारण की आत्ताच्या तुमच्या ह्याच्यामध्ये जो फिजिकलचे मार्क ज्याला जास्त असेल 97-98 बहुतेक असतात, आणि तेच इंटरव्ह्यूला जवळपास क्वालिफाय होतात जे काही घ्यायचे आहे ते. आणि तुमचे मार्क तिथे चांगले असते आणि इंटरव्ह्यूचे चांगले असेल तर तुमच्या मेरिटमध्ये चांगला, म्हणजे मी बघितलं की नंबर लागतो आहे. त्यामुळे तुमची फिजिकलही कुठे तुमचे कमी मार्क पडता कामा नये, चांगली प्रॅक्टिस करा. बऱ्याचदा मी अजून एक आणखीन एक महत्वाचं मला सांगायचं वाटतं की फिजिकलला जाताना बरीचशी मुलं काय करतात की बाबा भीती वाटते आणि बाबा मला हेच माझं दुखतंय, माझं तेच दुखतंय, आणि मग ते आजारीपणाचं सर्टिफिकेट आणतात आणि तो चान्स घालवतात. असं करू नका. जेव्हाही तुम्हाला एक्झाम द्यायची आहे द्या, कारण की आलेली वेळ ही चांगली असू शकते. एखाद्या वेळेस असंही होईल, आता तुम्ही म्हणजे मागच्याच ज्या इंटरव्ह्यूच्या वेळेस असे काही ओळखीचे मुलं असूनही त्यांनी फिजिकल दिली नाही, एखाद दोन तर माझ्याच ओळखीचे निघाले आणि मी असतानाही दिली नाही. आणि काही लोक होते ते देणार होते, मी त्यांना उद्युक्त केलं, अरे बाबा दे एक्झाम कशाला एवढ्या एवढ्या होऊन जाणार. आणि एका मुलाला खरोखर 97 मार्क्स पडले तेव्हा, जो बाहेर पडणार होता. तर कृपा करून असं करू नका, आलेली वेळ वाया घालवू नका, कारण की त्यानंतर त्या मुलांनी ज्यांनी एक्झाम दिल्या नाही 19 फिजिकल, अजूनही फिजिकल झालेली नाहीये, 2 वाया गेले, आणि त्यांच्याच बरोबरची जी मुलं झालेली आहेत आज निवांत आहे. त्यामुळे आलेली वेळ कधीही वाया घालवायची नाही, जे आपल्या हातात आलेलं आहे ते नेहमी घेत राहायला पाहिजे, त्याचा अपॉर्च्युनिटी आपण त्याचा वापर करायला पाहिजे. ह्याच्यामध्ये कोणाला काही क्वेश्चन्स असतील आणि असं वाटतंय की काय तर मला विचारा, डाऊट्स असतील तर नक्की विचारा, कारण ते महत्वाचे आहे, सगळ्यांचे डाऊट सुटले पाहिजे. ओके. ज्या वेळेस ते इंग्रजीमध्ये देतात विचारतात प्रश्न, तुम्हाला जर इंग्रजी चांगलं येत असेल तर तुम्ही इंग्रजीमध्ये उत्तर द्या, अदरवाईज तुम्ही त्यांना सरांना माफ करा सर मी मराठीत सांगू का, मी चांगल्या प्रकारे सांगू शकतो, असं त्यांना विचारून तुम्ही उत्तर द्या, त्याच्याने जास्त पोलाइटनेस आपला दिसतो. किंवा किंवा बऱ्याच पॅनल तुम्हाला कोरे कागद पण देतं,
मला एखादी कन्सेप्ट जरी क्लिअर करायची असेल, यू कॅन शो की सर की ही कन्सेप्ट आहे. इंजिनिअरिंग मुलं बरेचसं ते वापरताना दिसतात, त्याप्रकारे तुम्ही एक्सप्लेन करू शकता. नाही मला कळालं नाही. ओके, त्याला निगेटिव्ह काही द्यायची आवश्यकता नाहीये. पॉझिटिव्हली तुम्ही अशा प्रकारे द्या की म्हणजे तुम्ही आता जे इन्फ्लुएन्स म्हणता आहे त्या फार मोठ्या लेवलला आहे, तो कुठे इन्फ्लुएन्स नाहीये तो. खर तर माझ्या मते तरी तुम्हाला उत्तर देताना सांगायला पाहिजे की सर ह्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचं आहे, सर चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. त्यांना म्हणायला पाहिजे की आजकालचे जे पॉलिटिकल लीडर आहे ते एज्युकेशनल आहे बऱ्यापैकी, आणि ते अधिकाऱ्यांनाही एखादी गोष्ट सांगताना अशा प्रकारेच सांगतात की बाबा बघा हे नियमानुसार होत असेल तर करा. कुठलाही आता माझा जो मी अनुभव सांगते आहे की मला आतापर्यंत कुणीही असं म्हटलं नाही. मला जरी एखादा फोन जरी म्हणजे आपल्याला आला तर पोलाइटली सांगतात की मॅडम बघा हे कायद्यानुसार होत असेल तर करा. आणि असं नाहीये की जे म्हणता आहे पण ते सगळ्याच बाबतीत नाहीये असं ते विचारणारच नाही. खरं तर मला वाटतं विचारलं तरी पण यू कॅन गिव्ह द आन्सर. येस ऑफकोर्स. सायबर गुन्ह्याच्या बाबतीत काय झालंय की सध्याचं सायबरचं जे एज्युकेशन मिळायला पाहिजे तसं एज्युकेशन अजूनही लॅब्स अशा डेव्हलप झालेल्या नाही आहे. आता आम्हीही ज्या वेळेस अकॅडमीमध्ये होतो तर त्यावेळेसचं जे एज्युकेशन हार्डली एखादा तास असणं तेवढ्या प्रमाणात आजकाल इतके चॅलेंजेस वाढलेले आहे सायबरमध्ये, तर प्रत्येकाने सायबरचा जो विषय आहे तो कॉलेजमध्ये विषयामध्ये देखील इन्क्लूड असायला पाहिजे की जेणेकरून याविषयी लोकांना माहिती पडेल. आणि तुम्ही जसं म्हणताय की तो प्रूफ न होण्याच्या मागे कारणच असं आहे की टेक्निकल आहे. आता एखादा टेक्निकल प्रूफ करण्यासाठी तुम्हाला ते डॉक्युमेंटरी तर दाखवावंच लागतं आणि त्याचं पत्रव्यवहार जे करावं लागतं. फॉर एक्झाम्पल फेसबुकसाठी जरी पत्रव्यवहार करायचं म्हटल्यावरती तर थेटपर्यंत ते पत्रव्यवहार करावं लागतात आपल्याला आणि त्यांचं उत्तर येईपर्यंत ते लगेच जर आपले चांगले संबंध असेल ऍज अ नोडल ऑफिसर म्हणून तर काही अकाउंट्स ते इमिजिएटली ब्लॉक पण करतात. तुम्ही ऍज अ पत्रकार म्हणून विचारताय का तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे? आता पोलीस प्रशासनाच्या बाबतीत म्हटलं तर मुंबईमध्ये पूर्वी म्हणजे लॅब नव्हतं, आता चांगल्या प्रकारे लॅब क्रिएट केल्या गेलेल्या आहेत, चांगला स्टाफ पण आहे आणि जे लोक कॉम्प्युटर बॅकग्राऊंडचे आहेत अशा लोकांना घेऊन वेळोवेळी ट्रेनिंग सेशन दिले जातात आणि ते ट्रेनिंग डेव्हलप करायचा हे चाललं आहे. परंतु ज्या प्रमाणात झालं पाहिजे तेवढ्या प्रमाणात नाही आहे आणि त्यासाठी हे प्रयत्न चालू आहे. फॉर एक्झाम्पल कोणी कधी विचारला कसा विचारला? येस येस ठीक आहे ओके. त्यांना सांगा की सर भ्रष्टाचार आहे काही प्रमाणात, परंतु हे म्हणतानाही म्हणायला पाहिजे की जेवढा पोलीस आणि पब्लिकचा संबंध येतो तसा इतर डिपार्टमेंटचा येत नाही. भ्रष्टाचार ही चुकीचीच गोष्ट आहे, भ्रष्टाचार नाही करायला पाहिजे. आणि त्यांना हेही म्हणायला पाहिजे की पोलिसांचा आणि पब्लिकचा जास्त संबंध आल्यामुळे कायदेशीर बाबी असतातच त्या त्याप्रमाणेच करायला पाहिजे आणि ते लोकांना माहीत नसल्यामुळे लोक स्वतःहून पण पोलिसांना हे असं करायला प्रवृत्त करतात, तर ते करायला नाही पाहिजे. आणि त्यांना तुम्ही तुमच्याबद्दल सांगा की सर मी इथे नोकरीसाठी आलेलो आहे आणि आज नोकरी टिकून ठेवणं हीच आता सध्या काळाची गरज आहे आणि नोकरी टिकवण्यासाठी चुकीच्या गोष्टी करायच्या नाही हे मी ठरवलेलं आहे. येस ओके ओके. बघा कसं असतं की आमच्या ज्या काही रेंजच्या पोस्ट आहे परीक्षेत्र, आपल्याकडे सध्या 10 परीक्षेत्र आहेत, तुम्हाला ती माहिती असेल. आणि काही आयुक्तालय आहे, आयुक्तालयाच्या ठिकाणी देखील स्पेशल आयजीचीच पोस्ट आहे परंतु त्यांना सीपी म्हटलं जातं. आणि रेंजला जे आयजी असतात, फॉर एक्झाम्पल तुमचा औरंगाबाद रेंज आहे तर तिथे स्पेशल आयजी असतात ते.
आणि आयजी हे म्हणजे ज्युनियर मध्ये असतात आणि सिनियर जे असतात दॅट इज अ स्पेशल आयजी. आणि काही ठिकाणी त्या ठराविक पोस्ट आहेत स्पेशल आयजीच्या. पूर्वी देखील एमपीएमध्ये स्पेशल आयजी ही पोस्ट होती पण आता ती एडीजी लेवलची केली आहे. जसं औरंगाबाद मध्ये देखील स्पेशल आयजी जी पोस्ट होती आता ती एडीजी लेवलची आताच करण्यात आलेली आहे. आणि आयुक्तालयामध्ये त्यांना सीपी म्हणतात आणि रेंजमध्ये त्यांना स्पेशल आयजी म्हणतात. अशा परिस्थितीमध्ये त्यांना सांगायला पाहिजे की जे नियमानुसार कायद्यानुसार आहे त्याप्रमाणेच मी सेक्शन लावले. जरी पण वरिष्ठांनी जरी सांगितलं तरीही मी ऑन पेपर म्हणणार आणि वरिष्ठांना म्हणणार की मला लेखी आदेश द्या. मी असेल तर मी असं म्हणणार मला लेखी आदेश द्या. आणि मला माहिती की मी जे करते आहे ते उद्या जर ती कोर्टात ती केस गेली आणि उद्या आजकाल कसं आहे की ज्यावेळेस बोर्डावरती केस येते तर जजला देखील समजतं की बाबा हा हा तपासी अधिकारी आहे आणि हे सेक्शन लावायला पाहिजे होते पण हे लावलेले नाहीये. त्यावेळेस हे तुम्हाला स्वतःला भोगावं लागेल. तर त्यावेळे आणि तुम्ही ज्यावेळेस सिनियर ऑफिसरला जर सांगतात की लेखी मध्ये द्या तर देत नाही कोणी. त्यामुळे तुम्हाला जे वाटतंय यू कॅन डू इट. तुम्हाला ते सेक्शन लावले पाहिजे. त्याला कमी करता येत नाही. आता जर तिथे ऑलरेडी दिसताय बलात्कार आहे खून आहे तुम्ही खूनला काय 307 करणार आहे का? खुनाचा प्रयत्न करणार आहे का? नाही. तो नंतरचा पार्ट आहे तो प्रूफ होत जाईल. तो नंतर 304 मध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा होईल की मर्डर आहे तो नंतरचा पार्ट आहे. तो इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे. फर्स्ट ऑफ ऑल सेक्शन लावा आणि तुम्हाला एखादं सेक्शन जरी कमी लागलं आहे परंतु नंतर वाटतं आहे की बाबा ह्याच्यामध्ये हे सेक्शन वाढले पाहिजे किंवा कमी करायला पाहिजे तर त्यानंतर तुम्हाला मुभा आहे तपासणी अधिकाऱ्यांना. तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. आम्हालाही तो प्रश्न पडतो कधीतरी. पोलिसांचा पोलीस ही केवळ म्हणजे ऍज अ पोलीस ऑल्सो पब्लिक. जे मानवी हक्क अधिकार पब्लिकला आहे ते पोलिसांना देखील आहे. परंतु त्यासाठी कोणीही पोलीस हे मानवी हक्क आयोगाकडे जात नाही. आता तुम्ही बघितलं असेल नुकतंच 2017 पासून पोलीस तक्रार प्राधिकरण हे प्रकार आलेला आहे. तर पोलीस तक्रार प्राधिकरणामध्ये एखादा पोलिसाची तक्रार असेल दुसऱ्या पोलिसाविरुद्ध तरी तो तक्रार देऊ शकतो. याच्यामध्ये जर खरंच फॅक्ट असेल तर याच्याबद्दल चौकशी केली जाते आणि चौकशी अहवाल तो सबमिट केला जातो त्याप्रमाणे कारवाई होते. पण तुम्ही जसं म्हणताय की पोलिसांच्या मानवीय हक्क जसं म्हटलं ते हे जे नक्सलाईट भागामध्ये पोलिसांनाही फार डेंजरसली मारलं जात आहे तर साहजिक असते बाई गुन्हे दाखल होतात त्याला कोणीही म्हणजे सपोर्ट करत नाहीये. आणखी आमची आपली जी ड्युटी आहे पोलिसांची 24 तास ड्युटी आहे ना. आपल्याला माहिती की या सगळ्या गोष्टी होणार आहे तेव्हाच आपण या खात्यात आलेलो आहे. आणि त्यामुळे बाबा एखाद्याच्या काय म्हणतात पोलीस एखाद्याचं मर्डर हे झाला त्याच्यामध्ये त्याला हे करताना तर त्याला शहीदच हे पकडलं जात आहे म्हणजे असं हे नाहीये त्याच्यासाठी. काय काय एन्काउंटर हा कायद्यामध्ये ती कन्स हे नाहीये. बघा एन्काउंटरचा जो विषय आहे खरं तर एन्काउंटर करावं असं कोणीही कुठेही आपल्या कायद्यामध्ये हे सांगितलेलं नाही आहे. एन्काउंटर हा केवळ एक सेल्फ डिफेन्ससाठी आहे किंवा ॲज पर आपला IPC सेक्शन 96 की ज्यावेळेस तुमच्या जीवाला धोका आहे एखाद्या मुलीच्या इज्जतीला धोका आहे तुम्ही ॲज अ सेल्फ डिफेन्स म्हणून किंवा एखाद्याची प्रॉपर्टी एखाद्याचं मालमत्ता विषय किंवा शारीरिक धोका आहे
त्याच्याबद्दल गुन्हा घडण्याची शक्यता आहे आणि आता कुठलाच ऑप्शन राहिलेला नाहीये, त्यावेळेस तुम्ही सेल्फ डिफेन्स साठी करू शकता. सेम एज CRPC 46 जे सेक्शन आहे, तेव्हाही तुम्ही ज्यावेळेस एखाद्या आरोपीला पकडायला जाता आहे कुठेतरी आणि तिथे जर तुम्हाला कोणी हे कर काय म्हणतात दार आतून लावून घेत आहे आणि एखादी महिला आहे आतमध्ये आणि जिच्या जीवाला पण धोका आहे, अशा वेळेस तुम्ही सेल्फ डिफेन्स साठी असा प्रकार करू शकता. परंतु ते तुम्हाला प्रूफ करता आला पाहिजे. हे इतकं सोपं नाहीये पचवणं ह्या गोष्टी. ह्या म्हणजे कोणी असं स्वप्न बघू नका की आपण जाऊ आणि या प्रकारचं. कारण की कायद्याने आपल्याला सांगितलं, कायदा तेच म्हणते की तुम्ही नका डिसाईड करू, ते कोर्टचं काम आहे न्याय देणं, शिक्षा डिसाईड करणं. तुमचं काम काय आहे, तुम्ही ते तपास करणं आणि ते कोर्टापुढे दाखल करणं, इन्व्हेस्टिगेशन प्रूफ करणं. औरंगाबाद शहरामध्ये असं जर म्हटलं तर सध्या चोरीचे प्रकार जास्त आहे कम्पॅरेटिव्हली. महिला विषयक जे गुन्हे आहे ते म्हणजे ते कमी प्रकारात आहे असं सांगता येईल आपल्याला. आता काही दिवसामध्ये मर्डरचे वगैरे पण गुन्हे जे वाढत आहे, तर बऱ्यापैकी जर तुम्ही बघितलं तर बरेच लोक हे नशेच्या आहारी वगैरे गेलेले आहे. तर आपल्याला मी जेव्हा कम्युनिटी पोलिसिंगचा जो विषय काढला होता, तर अशा वेळेस पब्लिक मध्ये तुम्हाला हेही अवेअरनेस आणता आला पाहिजे की बाबा ह्या दारू पिण्याच्या सवयी, या सवयी लोकांच्या कशा सुटेल, त्यांच्यापासून कसं दूर ठेवता येणार. त्यासाठी तुमचं पोलिसिंग इतकं म्हणजे परफेक्ट पाहिजे की ह्या कुठल्याही प्रकारचं नशेच्या ज्या गोष्टी आहेत त्या होणार नाही हे आपण बघायला पाहिजे. पोलिसांचं मोटर व्हेकल डिपार्टमेंट नंतर ट्रॅफिक ब्रँच असते ती. आणि मोटर व्हेकल डिपार्टमेंट जे आहे ते टेक्निकल आहे आणि त्यांचं हे वेगळं पडतं. तर तुम्ही PSI म्हणून जे येत आहे तुम्ही ह्याच्यामध्ये येत आहे, तुम्ही रेग्युलर फोर्समध्ये येत आहे, त्याचा नाही याचा तर वेगळा, दोन्ही विषय वेगळे येत. ते सगळ्यात महत्वाचा मेन पॉईंट आहे की जो आपला राहून गेलेला आहे. नेहमी आपल्याला जो गोल आहे त्याच्याबद्दल विचार करा. दिवसा उठता बसता सोता म्हणजे तुम्ही झोपून स्वप्न बघू नका, डोळे उघडे ठेवून स्वप्न बघा. तुम्हाला काय बनायचंय ते आत्ता इमॅजिन करा. मला हे व्हायचंय हे आत्ता इमॅजिन करा. आणि तुम्ही जे इमॅजिन तसं केलं आणि फिजिकलच्या वेळेस देखील तुम्ही, म्हणजे मी माझ्या फिजिकलच्या वेळेसची गोष्ट सांगते की मला म्हणजे चांगल्या लोकांचा इंटरव्ह्यूचा जे मॉक इंटरव्ह्यू आणि त्यांचं लेक्चर्स मिळालेलं आहे. मला भीष्मराज बाम सर होते जे अंजली भागवतचे कोच पण राहिलेले आहे, IB चे मोठे अधिकारी होते, त्यांचं पण लेक्चर ऐकायला मला एक संधी मिळाली होती. मी त्यांच्या याच्यामध्ये ऐकलं होतं की तेव्हा मी काहीच नव्हती की मला ज्यावेळेस PSI बनायचं आहे आणि माझ्या मैत्रिणी ज्या फिजिकलला गेल्या त्यांच्या सगळ्यांना फिजिकलचे मार्क कमी पडले नाही तर मला माझा चान्स होता. आणि साहेब सरांनी मला सांगितलेलं होतं की तुम्हाला ज्यावेळेस काहीतरी पाहिजे आहे तर तुम्ही ते घेण्याच्या दृष्टीने तुमचा कल पाहिजे. म्हणजे मी अक्षरशः 200 मीटर ज्यावेळेस पळत होते आणि माझ्या 200 मीटर मध्ये माझ्या सगळ्या मैत्रिणी फेल झाल्या होत्या, पण 200 मीटर मी पळताना केवळ मी ती पोलीसची जी कॅप आहे ती घेण्यासाठी पळत होते आणि तेवढ्या स्पीडने पळत होती की ती कॅप मला सगळ्यात पहिले घ्यायची आहे. तुम्ही हे लक्षात ठेवा की तुम्हाला काहीतरी घ्यायचं आहे तर त्याबद्दल पॉझिटिव्हली थिंकिंग करा आणि तेच पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर लाल दिव्याची गाडी पाहिजे तर लाल दिव्याबद्दल रोज विचार करा की मला लाल दिव्याची गाडी पाहिजे नाही, तर हे तुम्हाला साध्य करता येणार. नुसतं असं नाही की बाबा करून घेऊ, नाही, फार म्हणजे जबरदस्त डिव्होशन पाहिजे, जबरदस्त त्या गोष्टीबद्दल तुमचं आकर्षण पाहिजे. दिवस रात्र तुम्ही त्याच्याबद्दलच विचार करायला पाहिजे. बऱ्याच मुलांनी केलं पण असेल, घरातही अगदी जिथे ब्रश करतात ना तिथेही ते फोटो लावा. मी तर म्हणते ब्रश करता करता देखील त्या फोटोला बघायला पाहिजे. तर खरंच इट्स अ मिरॅकल, म्हणजे हे एक प्रकारचं आश्चर्य आहे. तुम्ही ज्यांनी कोणी सिक्रेट पुस्तक वाचानंतर कधी जर वेळ मिळाला तर एका दिवसातही तुम्ही वाचू शकतात. रोंडा बनचं पुस्तक आहे, ते पुस्तक माझं आवडीचं पुस्तक आहे. कधीही मला कधी थोडंसं डाऊन वाटलं की मी ते पुस्तक वाचते, ते पुस्तक तुम्हाला तेच शिकवतं की पॉझिटिव्ह थिंकिंग करा. आणि आपण जे काही बोलतो आपण जे काही करतो हे सगळं आपण आपल्या आजूबाजूभोवती पॉझिटिव्ह वेव्हज असतात, निगेटिव्ह नाही बरं का, पॉझिटिव्ह वेव्हज असतात. तुम्ही जे म्हणतात ना तेच पॉझिटिव्ह करायला लागतं. ते
त्यामुळे विचार करतानाही पॉझिटिव्ह विचार करा आणि मला जे पाहिजे ना त्याबद्दलच विचार करा. चांगलं बोला तर चांगलं हे होतं आपल्याला. तर विश्वराज बाप सरांनी तेवढं सांगितलं होतं तुम्ही असं करा आणि आम्ही त्यावेळेस खरंच मी तसं केलं आणि माझ्या त्या 200 मीटर मलाही पॉसिबल नव्हतं. मी बोलले की मी प्लेअर होते परंतु रनर नव्हते. तर मला त्यावेळेस ते मार्क मिळाले आणि फिजिकललाही चांगले मार्क मिळून म्हणजे खरं तर माझा PSI सिलेक्शन फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झाला. STI सुद्धा मी इंटरव्ह्यूला होते सिलेक्टेड बट नॉट रिकमेंडेड. पण त्यावेळेस ऑलरेडी माझं DYSP पण मी इंटरव्ह्यू देऊन आले होते. ते पण म्हणजे असं स्वप्नवत एका बरोबर एक म्हणजे आपला अभ्यासच असा असायला पाहिजे की आपण असा अभ्यास करा की तुम्हाला PSI करता आला पाहिजे, राज्यसेवाही करता आला पाहिजे आणि ठरवलं तर UPSC करता आलं पाहिजे. अशा प्रकारचा अभ्यास ब्रॉड माइंडेड वास्ट विचाराने करा. कमी पुस्तकं वाचा ती वारंवार वाचा जास्त पुस्तकं वाचण्यापेक्षा. हा माझा नेहमीचा हे राहिलेला आहे. बरेचसे लोक फाफट पसारे पुस्तक वाचत बसतात, धड एकही भराभर चिंध्या होतात. त्यापेक्षा मोजके पुस्तक घ्यायची, स्पेसिफिक पुस्तकं घ्यायची आणि त्याला जर 10 वेळा तुम्ही रिपीट केला तर तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट होतात असं माझं मत आहे. ते आपण इम्प्लिमेंट करावं. ऍक्च्युली दुर्दैवाने ती सदरची घटना घडलेली आहे. मोस्ट ऑफली रेल्वेमध्ये रेल्वे पोलीस असतात त्यावेळेस नेमके नव्हते असं म्हटलं जातं. कारण की ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहे प्रत्येक बोगीमध्ये एक कर्मचारी असतो. आणि ऍक्च्युली दुर्दैवाने सदरची जी घटना घडली आता पुढचं इन्व्हेस्टिगेशन मी काही वाचलं अजून म्हणजे फॅक्ट्स मला अजून माहिती नाही आहे. परंतु अशा घटना घडू नये म्हणून जे काही रेल्वे पोलीस फोर्स त्यासाठी आहे स्पेशली तर त्यांनी सजग राहणं. आणि तुम्ही बघितलं असेल की कोणी जर रात्रीच्या वेळेस तुम्ही साध्या कसाराच्या गाडीने जरी घेतला तरी कसाराच्या डब्यामध्ये देखील पोलीस दिसतात. तर त्यावेळेस नेमकं ही फॅक्ट आहे. खरं तर अशा प्रकारचं काही आपण करू नये. कारण की आपण रिअलमध्ये पोलीस आहोत तर आपल्याला ते काही शूटिंग करून पिस्तोल दाखवून हे काही पिक्चर नाहीये. ज्यांना शूटिंगमध्ये जायचं आहे आणि ज्यांना खरंच कलाकार व्हायचं आहे त्यांनी त्या फील्डमध्ये जावं. हे सगळ्या एक प्रकारच्या म्हणजे फॅड आहेत. बरेचसे लोक ते पिस्तोलचं तर तुम्ही बोललास पब्लिक देखील त्याचं अनुकरण करतं. त्यामुळे पोलिसांनी तर तसं करूच नये पब्लिकच्या साठी तरी असं माझं मत आहे. काय म्हणताय ते ऍक्च्युली हा मोठा क्वेश्चन आहे की जो डिसिजन जे आहे ते शासन स्तरावरती आणि DG लेवलचं हे आहे. आणि बघा मी सांगितलं पहिल्यापासून भारताची जी भूमिका आहे की आपण लोकांना म्हणजे मारून आणि किंवा एन्काउंटर करून जी आपली भूमिका नाही आहे. पहिल्यापासून लोकांना शांततेमध्ये कसं पब्लिक मध्ये आणायचं आहे हा विचार केला जातो आणि त्या प्रकारेच गडचिरोलीमध्ये प्रयत्न चालू आहे पोलिसांचे. असं नाही म्हणता येणार की खूप म्हणजे पहिल्यापासून नक्षलवाद आहे फक्त तो जास्त त्याची प्रसिद्धी होत नव्हती. आताही आहे नक्षलवाद परंतु ज्या प्रकारे पोलीस नक्सलाईट एरियामध्ये फार चांगल्या प्रकारे काम करत आहेत तिथे तिथे अगदी C60 देखील जवान आहे की जे अतिशय चांगला ट्रेनिंग केलेला फोर्स आहे तिथे. तिथे अगदी जो सेंट्रल फोर्स आहे सगळ्या मिळून CSF त्यांचा एक वेगळा फोर्स आहे तिथे की ते देखील तिथे काम करत आहे. आणि आपला नक्सलाइट हा मारून नाही संपत. लोकांमध्ये जी नक्सलाइट बद्दलची जी भावना आहे की त्यांना जे वाटतंय की पहिल्यापासून आदिवासी समाजावरती जे काही अन्याय वगैरे होत आहे किंवा त्यांचा जो काय लाल पट्टा जो आहे तिथला माओईस्टचा वगैरे
ह्या हे ज्यांची जी फिलॉसॉफी किंवा जे तत्व आहे ते चेंज करण्याची गरज आहे लोकांमध्ये, त्या हे चेंज करण्याची आवश्यकता आहे. नुसतं मारून नाही होते तिथे. आता मी कधी गडचिरोलीमध्ये काम केलेलं नाही आहे आणि तुम्ही बहुतेक तुम्ही फार इंटरेस्टिंग आहे, मी असेल तर तुम्हाला नक्कीच गडचिरोलीसाठी प्रपोज कर. म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी इंटरेस्ट दिसतो आहे आणि खरंच तिथलं काम जे आहे गडचिरोलीमध्ये ते फार इंटरेस्टिंगली काम आहे. बरेचसे लोक, काही लोक आनंदाने जातात, काही लोक जायला इच्छित नाही आहे. खरं तर तिथे चांगल्या लोकांची ज्यांना खरंच इंटरेस्टिंगली काम करायची आवश्यकता आहे त्यांनी तिथे गेलं पाहिजे खरं तर काम करायला. म्हणजे जसं चित्र रंगवलं गेलं जातं ना तेवढं पण तसं पण नाहीये. हा कसा त्रास नाही. आता हे बघा मी तेच सांगते, तुम्हाला जर कायद्याचं ज्ञान असेल, तुम्हाला आरटीआय कायदा काय आहे माहिती असायला पाहिजे, कुठली माहिती द्यायची कुठली माहिती द्यायची नाही हे जर माहिती असेल तर त्रास होत नाही. म्हणजे बरेचसे महसुली याच्यामध्ये माहिती मागितली जाते आणि ते इतके खरं तर महसुलीचे लोक वैतागतात, पण आम्ही पोलीस लोक काही वैतागत नाही माहिती या त्या कालाखाली. काहीतरी माहिती मागितली पण ती कुठली द्यायची आणि कुठली द्यायची नाही आम्हाला माहिती आहे. ते आपल्याला माहिती असायला पाहिजे कुठली माहिती द्यायची. आणि पोलिसांना माहिती आरटीआय कार्यकर्त्यांचा एवढा त्रास जसं इतर डिपार्टमेंटला आहे तसं ते डेअरिंग नाहीये. आणि जरी आहे तर आम्ही म्हणजे पूर्ण शेवटपर्यंत हे म्हणजे त्याला कशा प्रकारे हे करता येणार समाधान, हे समाधानही केलेलं आहे. कारण मी 2 वर्षामध्ये बऱ्या अपिलीय अधिकारी असल्यामुळे 2 वर्षाचा बऱ्यापैकी अनुभव आहे. आता म्हणजे सध्याच्या घडीला तुमचं पुस्तक वाचन, कायद्याचं ज्ञान हाच तुमचं मोठं अत्यार आहे आणि ते तुम्ही जर व्यवस्थित आत्मसात केलं, चांगलं वाचलं, सगळ्याबद्दल नॉलेज ठेवलं तर तुम्ही जिंकू शकता. पण तुम्हाला काही नॉलेजच नाही आहे आणि काहीच हे नाही आहे, तुम्ही नुसतं जाणार मस्त युनिफॉर्म घालणार मस्त घुमके आएंगे युनिफॉर्म पर गाडीवरती, नो. ते आपल्याला आता ते पोलिसिंग राहिलं नाही, आपल्याला कामाचं पोलीस पाहिजे. आता एनीबडी मुलींमध्ये काही कोणाला क्वेश्चनच नाहीये. मी तुम्हाला सांगितलं ना की पोलीस आणि जनताचा इतका जवळचा संबंध आहे, एखादा काही जरी हे असेल तर लगेच पब्लिकला माहिती पडतं, पण बाकीचे इतर डिपार्टमेंट बद्दल होत नाहीये. जसं म्हणजे म्हंटल जातं की पोलिसांमध्येच भ्रष्टाचार जास्त आहे तर असं म्हणता येणार नाही आहे. इतरही डिपार्टमेंट्स आहे परंतु म्हणजे म्हणून भ्रष्टाचार केला पाहिजे या मताचा आम्ही नाही आहोत. आणि आपण मी तेच सांगते की तुमच्यासारखी चांगली ज्यावेळेस मुलं हे केवळ नोकरी आणि नोकरी टिकवण्यासाठी ज्यावेळेस खात्यात येईल तर चांगले अधिकारी घडतील. हे बघा मी तेच सांगते की तुम्ही ना तुमच्या मार्काबद्दल फार म्हणजे असं विचार मार्क घेऊन विचार करू नका, निगेटिव्ह गोष्टी काढून टाका. स्वतःमध्ये कॉन्फिडन्स ठेवा की मी जे काही उत्तर देणार आहे न घाबरता जे पण काही सांगणार आहे ते व्यवस्थित सांगणार आहे. काहीतरी चुकीचं कॉन्फिडन्सली सांगायचं ते पण नका करू. नाही माहिती आहे सर हे माहीत नाही आहे, पण इंटरव्ह्यू तुमचा इतका पण ब्लँक नको व्हायला की हे माहित नाहीये ते माहित नाही ते माहित नाहीये. सगळे क्वेश्चन विचारले माहित नाहीये मग तो काय किती मार्क आहे मार्क देणार आहे. ऍटलिस्ट तुमची तयारी अशी पाहिजे की तुम्हाला इंटरव्ह्यू आपल्या परफॉर्मरवरती खेचता आला पाहिजे. इंटरव्ह्यू तुम्हाला जर त्याने सांगितलं बाबा सांगा तुमच्याबद्दल, तुमच्याबद्दल सांगताना असे काही पॉईंट घुसडो त्याच्यामध्ये की नंतर त्याच्यावरतीच क्वेश्चन वळतील आणि तेच क्वेश्चन त्याच्यावरती पुढे येतील. अशा प्रकारे तुमची तयारी पाहिजे. तुम्ही थोडं गहन विचार करायला पाहिजे, थोडस स्वतःबद्दल विचार करा एक शांत याच्यामध्ये आणि त्याप्रकारे ते पॉइंट लिहून काढा. मग त्यावेळेस तुम्हाला हे जाऊ होणार सोप.
तिथे असं नाही विचारलं त्यामध्ये की बाबा आधी वरिष्ठांना विचार, असं नाहीये ते त्याच्यामध्ये. नाही नाही, तुम्ही त्या काय ह्याचा ललिता कुमारी केसचा आणि जे मध्ये झालं तुम्ही त्याचा. त्याच्यामध्ये अरेस्ट करायचं की नाही ते विचार असं म्हटलंय. हे बघा मी तुम्हाला सांगते की 7 वर्षाच्या आतील बघा अॅट्रोसिटी केस मध्ये तर अरेस्ट आहेच, परंतु अधिकारी कधीही असं म्हणत नाही की बाबा ह्याला अरेस्ट करा किंवा नका करा. आता काही एखादी जेन्युइन केस आहे, फॉर एक्झाम्पल एखादा VIP माणूस आहे आणि ज्याला माहितीये की ज्याला कायद्याचं ज्ञान आहे, जो ऑलरेडी 10-12 वर्षापासून ज्याला लोक ओळखत आहे आणि एखाद्याने सांगितलं की बाबा याने असं असं मला अशा अशा जाती धर्मावरनं माझ्या शिव्या दिल्या, नुसतं एखाद्याने बाबा मला जातीवरनं शिव्या दिल्या हा गुन्हा होत नाहीये. काय शब्द वापरले, 2 लोकांसमोर वापरले की एखाद्या व्यक्तीसमोर वापरले, 4 भिंतीच्या तुम्हाला काय बोललं, नाही तो गुन्हा नाही येत आहे. तर मी दोघं आपण दोघंच एका ह्याच्यामध्ये आणि मी तुम्हाला जर बोलली तर तो गुन्हा होत नाहीये. पण तुमचा इन्साइट झाला पाहिजे, जिथे तुम्हाला तुमच्या जाती प्रति कमी न्यूनगंड आला पाहिजे, जिथे तुम्हाला वाईट वाटू शकत आहे आणि त्या पब्लिक मध्ये सुद्धा तुमचा इन्साइट फील झालेला आहे, अशा प्रकारचे शब्द वापरल्यावरती हे होतं. आणि वरिष्ठांना विचार असं कुठेही म्हटलेलं नाहीये त्याच्यामध्ये. बाबा तुम्ही ते चार्जशीट वगैरे दाखल करताना नेहमी या प्रकारे हे जात असत, संनियंत्रण समितीकडनं ते पेपर जात असतात. हा तुम्हाला दोन्ही बाजू मांडायला पाहिजे, न्यायालय काय म्हणतं आहे, केंद्र काय म्हणतं आहे. आणि सर माझा थॉट असं आहे असं मला वाटतंय असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सर मला हे असं वाटतंय असं असायला पाहिजे. तुमचं स्वतःचं तुमचं इंटरव्ह्यू हे तुमचंच घेतलं जात आहे, शासनाबद्दल विचारलं नाही जाते तुम्हाला. आलं का लक्षात, तुम्हाला काय वाटतंय हे तुम्हाला तिथे म्हणजे हे त्यांना पटवून देता आलं पाहिजे, या प्रकारे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता तर ऍक्च्युली कायद्यानुसार असं आहे की कुठल्याही महिला विषयक गुन्हे असतील तर ते महिलांनाच तपासायला द्यायला पाहिजे. अॅट्रोसिटीच्या गुन्ह्याच्या बाबतीत DYSP असतो, जेवढे पण काही सेन्सिटिव्ह गुन्हे असतात त्याच्यामध्ये महिलांना इन्वॉल्व्ह केलं जातं. असं काही नाहीये की बाबा हा गुन्हा यांनी करायला पाहिजे म्हणून त्यांना तपासायला द्या, असं काही नाहीये. कंपल्सरीली महिला विषयक लहान मुलांबाबतचे जेही काही गुन्हे असतात ते महिलांना तपासायलासाठी दिले जातात. आणि आता तर हे महिला विषयक जे काही गुन्हे आहेत जसं पॉक्सको वगैरे आहे, तुम्हाला 60 दिवसाच्या आत त्याचं चार्जशीट करायचं आहे. आणि शिवाय तुम्हाला त्याच्यामध्ये युनिफॉर्म वगैरे घालून त्या हे करता येत नाही, तुम्हाला सिव्हिलमध्येच असायला पाहिजे. त्या अगदी त्यांच्या घरी देखील पोलीस स्टेशनला न बोलवता घरी जाऊन त्यांचे स्टेटमेंट त्यांचं जे काय असेल ते तुम्हाला घ्यावं लागतं. त्यांना कुठल्याही प्रकारची पोलिसिंग भीती राहणार नाही अशा प्रकारचं ह्याच्यामध्ये हे असतं. महिला विषयक गुन्ह्यामध्ये देखील बऱ्याचदा एखाद्या म्हणजे जर महिला पोलीस स्टेशनला यायला हे होत असेल नसेल तर तिथे देखून जाऊन तुम्हाला तिचं स्टेटमेंट घेता येतं. आणि बाकी तुम्ही महिलांच्या विषयी तुम्ही अजून एक क्वेश्चन केला होता, काय केलं सिस्टीममध्ये. ऍक्च्युली पुरुष आणि महिला खर तर म्हणजे फील्डमध्ये काम करताना सारखंच काम करावं लागतं आहे. कुठेही असं फील्डमध्ये महिला आहे म्हणून काही असं एक्सक्युजेस नाही आहे. बरेचशी जी मानसिकता आहे म्हणजे काम करतानाची पुरुष आणि महिला मानसिकता, पगारही सारखेच आहे,
आणि मग त्यामुळे असं काही स्पेशल सुविधा असं काही हे नाहीये, आपल्याला सारखंच प्रमाणे आपल्याला काम करावं लागतं. कारण की आपण जर फिजिकली एवढं फिट आहे, खात्यामध्ये येतो आहे, आपल्याला ते पदही दिलेलं आहे, फक्त एवढं आहे की महिला ह्या जास्त सेन्सिटिव्ह असतात आणि समोरच्यांचे विचार जास्त चांगल्या प्रकारे ऐकून घेतात, समोरच्याच्या भावना चांगल्या प्रकारे समजू शकतात आणि म्हणून महिलांचा पोलीस खात्यामध्ये चांगला उपयोग होऊ शकतो की जे पुरुषांच्या बाबतीत तेवढ्या प्रमाणात नसतात. काही पुरुष मंडळी पण असतात, ते पण चांगल्या प्रकारे सेन्सिटिव्ह असतात, चांगल्या प्रकारे केसेस हँडल करू शकतात आणि चांगल्या प्रकारे तपास करू शकतात. असे वेगळे काही चॅलेंज नाही आहे, काही घडीला वाटतं आपल्याला, पण जसजसं महिलांचं प्रमाण वाढेल आपल्या पोलिसिंगमध्ये, अजूनही पाहिजे तेवढ्या प्रमाणात नाही आहे, त्यावेळेस नक्कीच बदल होईल. काय काय ओके, डिपार्टमेंटल एक्झाम असते, 5 वर्ष सर्व्हिस आणि काहीतरी 40 इयर्सच्या आतला जे असेल तर ते डिपार्टमेंटल. काहीच प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला. येस, आता तुम्ही पोलीस खात्यामध्ये ऑलरेडी आहे तर तुम्हाला पोलिसिंग बद्दल जास्त क्वेश्चन विचारू शकतात. मग त्यासाठी तुमचा जो अनुभव आहे, तुम्हाला ऍटलीस्ट तुम्ही जर कोणाचे रायटर असणार किंवा काय ज्या प्रकारे तुम्ही जर काम केलेलं असेल, तर तुम्हाला ऍटलीस्ट काही महत्वाचे बॉम्बे पोलीस ऍक्टचे तरी काही सेक्शन आले पाहिजे ऍज अ कॉन्स्टेबल लेवलला. किंवा तुम्हाला तुमची जी नेमणूक केली जाते ती कशा प्रकारे केली जाते आहे, तुमची हायरकी काय आहे ते तुम्हाला विचारू जाऊ शकतं. तुम्हाला आयुक्तालय आणि परिक्षेत्र याच्यामधला फरक काय आहे हे विचारलं जाऊ शकतं. एसीपीचा फरक काय, डीवायएसपीचा फरक काय आहे, एखादा क्वेश्चन तोही विचारला जाऊ शकतो. तुमच्या मॅजिस्ट्रल पॉवर बाबतही विचारलं जाऊ शकतं आपल्याला. न्यायदंडाधिकाऱ्यांचे अधिकार आयुक्तालयामधले आणि ग्रामीण भागामधले दोन्ही वेगळा फरक आहे. दिलेल्या नंबराप्रमाणे बसायला पाहिजे, उगाच काहीतरी म्हणजे भांडण काढणं किंवा एखाद्याच्या पाय अडकणं असं काही करू नका. कारण की तिथे सीसीटीव्ही कॅमेरेज आहे, एखादा चुकीचा काही बिहेव असू शकतं, त्यामुळे आपण आपल्या डिसिप्लिन मध्ये वागलेलं हे कधीही चांगलं. एन्जॉय तुम्ही नंतर करा ना बाहेर ग्राउंडवर गेल्यावरती, काय प्रॉब्लेम नाही. माझ्यामध्ये बऱ्यापैकी आपलं इंटरॅक्शन झालेलं आहे. आणि बघा, तुम्हाला सध्या गुगलचं एवढं मोठं जग आहे, तुम्हाला काही जरी माहिती पाहिजे असेल जा गुगलवरती आणि सर्च करा आणि रीड करा. युट्यूबमध्येही आता वाटतं एवढं घुसवलंय लोकांनी, सगळे बघतात, एवढं सारं सगळं आहे. म्हणजे आमच्या काळामध्ये तर काहीच नव्हतं. आपण एकमेकांचे अनुभव, एकमेकांचं कसं, तुम्हाला आता जेव्हा इंटरव्ह्यू द्यायचा आहे ना, वाटलं असं तुम्ही मिरर मध्ये उभं राहून आपला चेहरा आपल्याला काय वाटतो आहे, आपण बोलताना कशा प्रकारे बोलतो आहे, आपला चेहरा काय नर्वस वाटतोय का काय, हे देखील बोलताना बघा. किंवा तुमच्या आई वडिलांसमोर देखील, त्यांच्या समोर बसून त्यांना इंटरव्ह्यू पॅनल समजून त्यांच्या समोर बसा, कशा प्रकारे बोलतोय आपण, कशा प्रकारे बसतो आहे, कशा प्रकारचे तुमचे हावभाव आहे हे देखील. पण इथे खरं तर इथे दोनच मेंबर असतात, ह्यावेळेस काय आहे मला माहित नाही आहे, म्हणजे फार मोठं पॅनल नसतं, त्यामुळे तुमचं जे ऑब्झर्वेशन आहे दोघंच अधिकारी बघत असतात जे कोणी असतं ते, त्यामुळे पूर्ण त्यांचं तुम्ही काय करताय सगळं त्यांना म्हणजे ते दिसत असतं. मग तुम्ही तुमचे कपडे यांचं असेल किंवा तुमचे तुम्ही पाय हलवता आहे का, हात हलवता आहे का, कशा प्रकारे जे पण बोलत आहे एक चांगल्या प्रकारे कॉन्फिडन्सली बोला जे पण काही बोलायचं. आणि एखाद्या व्यक्तीला बऱ्याच सवय असते की उगाच काहीतरी बोलल्यानंतर परत असं बोलला तर असं काही करू नका. आपलं म्हणजे काहीतरी वेगळं वाटेल, जिथे हसण्यासारखी गोष्ट आहे तिथे हसायला पाहिजे, जिथे सिरियस मूड दिसतो आहे त्या प्रकारे, म्हणजे आपलं कुठेही काहीतरी वेगळं वाटेल असं बिहेव आपलं नसायला पाहिजे.
बाकी तुम्ही म्हणजे बऱ्यापैकी सरांनी तुमचं लेक्चर घेतलेलंच आहे. आता मला माझ्या इथून मी सगळ्यांना शुभेच्छा देते, म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी खरं तर PSI मध्ये सिलेक्शन व्हावं असं मी सगळ्यांना म्हणजे देवाला प्रार्थना करते. कधीतरी कोणीतरी भेटावं असं म्हणजे मला आवडेल की कधीतरी कोणी भेटलं, मॅडम तुम्ही असं असं लेक्चर दिलं होतं आणि फायदा झाला, तर माझा आत्ताचा हा जो लेक्चर आहे तेव्हाच मला त्याचं सॅटिस्फॅक्शन होणार, अदरवाईज होणार नाही. आता तुम्ही कितीही म्हणाला की मॅडम छान वाटलं, नाही. तुमचा इंटरव्ह्यू दिल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय आणि तुम्ही सिलेक्शन झाल्यावरती, आणि हे पण इतकं सांगते, सरांनी काल एक विषय काढलेला होता, बरेचसे लोक 2 वर्षापासून आता तुम्ही वेटिंगला आहे, तर नेहमी आपला ए आणि बी प्लॅन नेहमी आपला रेडी असायला पाहिजे, हे नाही तर ते. त्यामुळे तयारी करताना नेहमी 2 विषयाबाबत, आता तुम्ही ज्यावेळेस तयारी करताय सायमल्टेनियसली 2 याच्याबाबत करा, पोस्ट बाबत करा, पण जेव्हा ती त्याची एक्झाम येते तेव्हा फक्त तेवढं करा, परत दुसऱ्याला परत लागायचं, म्हणजे परीक्षेच्या वेळेस त्या दोन्हीकडे नाही. म्हणजे आपण जर इथे कुठेतरी आपल्याला कमीपणा झाला तर दुसरीकडेही आपल्या हातात असायला पाहिजे. माझ्या बाबतीत तेच झालं होतं, PSIला झालं, STIला सिलेक्टेड बट नॉट रिकमेंडेड झालं, त्यामुळे पण एक हातात पोस्ट होती. बऱ्याच सरांना हेही सांगितलं की ज्यावेळेस PSI चं सिलेक्शन झाल्यानंतरही राज्यसेवेला हे नाव आलेलं होतं माझं इंटरव्ह्यूला, तर मी ठरवलं की बाबा PSIला जायला नको, एक्सटेन्शन घेतात बरेच लोक, असं कधीही करू नका. कुठलंही तुम्हाला पहिली पोस्ट कुठलीही मिळवते, साधे क्लर्कची का असो ना, क्लास 3 का असो ना, कॉन्स्टेबल का असो ना, कुठलंही पद घ्यायचं, कारण की ज्यावेळेस माणसाला स्टॅबिलिटी येते, एखादी स्टॅबिलिटी आल्यानंतर माणूस फर्म राहतो, तो अजून दुसरी तयारी फार चांगल्या रीतीने करू शकतो. आणि ते करताना नेहमी वेळेचं भान ठेवा की आपल्याला हा एवढ्या वेळेतच करायचं आहे, असं नाही चला करत राहू, असं करू नका. एक टार्गेट ठरवा विदिन अ वर्षात की मला ह्याच प्रयत्नात करायचंय, दिवस रात्र विचार करा त्याबद्दल, बस मला PSI पाहिजे. मी स्वप्न बघा उघड्या डोळ्यांनी, युनिफॉर्म मध्ये आहे मी, एखादा युनिफॉर्मचा फोटो लावा घरात आणि त्याच्यावरती तुमचा चेहरा चिटकून द्या, अँड लुक की हा रोज, अरे हा येस आपण झालो आहे. इम्प्लिमेंट करा, नक्कीच फायदा होईल त्याचा.